زهو. هلا 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 هلا
धन्यवाद
माइक बोला रे बोले 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 संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय नागेश्वर भगवान की जय ब्रह्म मुरारी सांबजे नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव नागेश्वर भगवान श्रीमज्जनो पंचाचार्य महाराज की जय श्री सांब शिवाचार्य महाराज की जय श्री सतगुरु वेदांताचार्य युवासंत दिगंबर शिवाचार्य महाराज की जय तपोरत्न गुरु पंडिताराध्य शिवाचार्य महाराज की जय शिवाचार्य महाराज की जय श्री वचन पंचाचार्य महाराज की जय आपले लाडके आमदार संध्याताई कल्याणकर हे महाराजांचा पुष्प फुल गावन हार घालून त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे तसेच सर्व संच यांना पण सुद्धा यांचा सत्कार केलेला आहे एकच गावकऱ्यांच्या वतीनं सत्ता कमिटीच्या वतीनं आम्ही आमदार साहेबाचा सत्कार करत आहोत त्याने पुढे यावं आपले यजमान व्यंकटी पंडितरावजी पाटणे यजमान समोर बसा नागेश एक मिनिट हर घाल वाद होती का हर घाल हा यजमान त्यांचा सत्कार करत आहेत आमच्या सर्वांचे लाडके आमदार संध्याताई कल्याणकर उत्तरी भागाचे आमदार आहेत संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय नागेश्वर भगवान की जय इतो 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 बस सो बस सो बस 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 जोड़ी जोड़ी बस बस आ सर्वानी ताली वाजवून भजन म्हणायचं आहे सर्वांनी ब्रह्म मुरारी सुराचित लिंगम निर्मल भाषित शोभित लिंगम जन्मज दुःख विनाशक लिंगम तत्र नमामि देव मुनि प्रवरा चित लिंगम
Para, 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 para,
आत्मक लिंगम तत प्रणमामि सदा शिव लिंगम शिवलोकमा स्वप्नति
سيدنا 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 نادى بندوك انا تتا تسمي سي غربي نما وندي ما نندى انانتا ديدا مهيشورا سربائي بومان ماتمنو نمو گوری پریا کارتکا وین راج سمود بابا شنکرم مادیوی دیوان دیوان شيشا مهابا سوتا جانا دايا لدى ولدم شمبا وطارا جا يركا سيستا شيبا موني شونا كم ستبكتا نموت دیوا دی دیوا پرمیشورا جگت گرو آتا نمو جی جی شکتی جی جگت ماتا پاروتی آتن جنا اتم گتی جائے جیے انوگرہے ویرا پر جیبا پر برمبا نین ویتو جاگا دمائیبا انانت کوٹی برمبان داچانا ایک بھگوان شیبا پر میرت ملا کوٹی کوٹی پر نپات کرون ترتکشتر नागेश्वर भगवंताचा सानिध्यामध्ये अति भक्ती भाव वातावरणामध्ये खुरेगाव सद्भक्तातील शिवभक्तांनी महाराज किती ऋण उतराई भाव या ऋणाचं वर्णन या शब्दामध्ये न करण्यासारखं गणित आहे हा सोळा भूतोना भविष्यातील शिव भक्तीमध्ये वाडो लोके सदाचार सदविद्येचा बडीवार हो सर्वत्र साचार हाचे प्रसाद आवडे मन्मथ माऊलीचं वृद्ध वाक्य जो जगाच्या माध्यमातून जगाकडे मागितला होता किंवा भगवंताकडे जो प्रसाद मागितला होता तो आज यथंभूत परिपूर्ण झाला आज जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये शिवभक्तीचा महिमा जर त्या ठिकाणी वाढत असेल तर याच्या एवढं पुण्य या जगाच्या पाठीवर दुसरं कोणतं नाही मारे हर हर संसार सोडवल्या जिथे जागा भेटेल तिथे बसा जागेचं महत्व सांगतो महाराज शिव नाम जिथे कानावेर तिथे जरी बसलात ना तर शिव भक्तीचं मोठेपण आहे
नांदू शेखर तुमच्या गावात जरी बसला तर कान तुम्ही फक्त या स्वराकडे जर ठेवलात ना तरी तुम्हाला मान पुण्याची प्राप्ती होते महाराज. हे सुंदर सुंदर त्या ठिकाणी साऊंड सिस्टीम कशासाठी लावावी लागते भेट मोगरेकर अप्पा धन्यवाद द्यावे तेवढे तुम्हाला थोडके आहे. गंगा बेट गावाच्या नावासाठी माणूस रात्रंदिवस झटते महाराज. गंगा बेट गंगा बेटाचं नाव तुम्ही कृतत्व तुमचं असंच वाढव. या भगवान शिव परमात्म्याचं चरित्र तुम्ही देशाच्या किंवा नाही या दाही दिशेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी अस्मांत नाम त्या भगवंताचं गाजू लागले आहात. कशासाठी नाम गाजवावं लागतंय अहो आज आपण शिवानु भंडवामध्ये बसलात आपला उद्धार होणार आहे नक्कीच होईल. नागेश्वर भगवंताच्या सानिध्यामध्ये बसलात ना आज तुम्ही चटईत बसला चटईवर सुद्धा बसून शास्त्र सांगत शास्त्राचा नियम आहे. आपल्या पायाला जमिनीचे खडे टोचावेत महाराज खडे याला तप म्हणतात तप म्हणतात तप. जेवढे तुमच्या शरीराला खडे टोचतात ना तेवढे तुम्हाला कैलासामध्ये सुखाची प्राप्ती होते हे शिव महापुराण सांगत. चटई बसणं सुद्धा मान्य नाही महाराज शिव भक्तीमध्ये. आम्ही तर गादीवर बसतात तुम्ही म्हणा की गादीवर बसतात तुम्ही तर बघा शिवभक्ती मनमत मौलीने परमरशा सुद्धा अनामने बैसल्या ठाई प्रसाद मागून सुद्धा घेऊ नये महाराज. बघा प्रसाद मागून सुद्धा घेऊ नये उठून गेलं पाहिजे मला प्रसाद द्या मला प्रसाद द्या. प्रसादामध्ये महान दोषाची निवृत्ती होत असते निवृत्ती. बघा अन्नामध्ये दोष असतो मी तुम्हाला दृष्टांत सांगता सांगता राहिला का. एका म्हातारीचा आणि हरभऱ्याचा सांगू लागला चला बघू पुढच्या वर्षी राहिला. आम्हाला लक्षात असते महाराज कथा ठेवता येत नाही. प्रथईवर जर बसला तर अंगाला खडे टोचावे शिवभक्ती श्रवण करताना ते आदी माया शक्तीने शिव महापुराण ग्रंथामध्ये सांगितले काय भक्ती करायला. एवढंच नाही तापलेलं ऊन जरी असेल सभोवताली अग्नी जरी असेल हिवाळा असेल पावसाळा असेल तरी मंत्र मुग्ध होऊन जो शिवकथा शिवनाम श्रवण करतो त्याच्या एवढा भक्त या जगाच्या पाठीवर दुसरा कोणताही नाही असे भगवान शिव परमात्मा आदिमाया शक्तीला सांगतात. महाराज या खुरगावातील सर्व शिवभक्तांना रात्रंदिवस झोप नाही महाराज या सत्यासाठी काय महाराज त्यांचं पुण्य असेल. मला तर वाटायले मरून त्याच्या पोटी जन्माला यावं काय भक्ती आहे. अहो कैलासाचं स्वरूप त्या ठिकाणी असणार या खुरगावाला प्राप्त करून दिले इतंबत नव्हे कैलासच आहे. भगवान शिवाचं चरित्र एक आनंद लीला आहे सद्रूप चित्रूप आणि आनंद रूपाची प्राप्ती करून देतो तो हा सोहळा. आत्म्याची ओळख करून देतो आपण कोण आहे याची ओळख करून देतो आणि आपल्या देहाचा विसर पाडतो आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देतो हा सोहळा. आपल्या शरीराचे विलय शरीराचा विकार जो त्या ठिकाणी संपल्या जातो आणि भक्तीचा विलय स्वंदने तयार होतात भक्तीचे स्वंदने असा भक्तीचा स्वंदन असतो. आता घंटा वाजला घंटाचा आवाज असतो सपिंडन विरलन म्हणाले. शास्त्रीय भाषेमध्ये डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी शिव सिद्धांत रहस्यामध्ये सांगितलं सपिंडन विरलन. आपल्या देहाचा विरळ व्हावा देह जीवाचं सपंडन व्हावं वाढत वाढत जावा भक्ती वाढत वाढत जावे आणि हा अनुभव आत्मसात केला की आपण एक्य तत्वाकडे एक रूप होतो आणि हा अधिकार सद्रूपतेकडे सद्रूपता आनंद रूपाची प्राप्ती आनंदाची डोही आनंदाची तरंग सर्व सुखाचे भांडार तो हा पार्वतीचा वर गाऊनाचू आनंदाने म्हणा ना
गाऊनाचो आनंदाने गाऊनाचो आनंदाने गाऊनाचो आनंदाने गाऊनाचो आनंदाने नागेश्वर भगवान की जय हर 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 नागेश्वराच्या सानिध्यामध्ये सर्व सुखाचे भांडार तुहा पार्वतीचा गाऊ नाचू आनंदाने पाहू कैलासीचे बाराचा आनंद म्हणजे स्वर्गातील नवे नवे हा आनंद म्हणजे स्वर्ग पाहू कैलासीचे केने संत सांगतात कैलासाच सुख जर असेल तर हेच आहे महाराज गाणे नाचणे आणि भगवान शिव परमात्म्याच्या मला सुखाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर सुख देणारा तो भगवान शिव परमात्मा आहे म्हणून सुखाचा अधिपती आपल्या जवळ असताना आनंदाला काय गौ नाही महाराज आनंदे आनंद गणे सर्वत्र आनंद त्या ठिकाणी नांदणार आहे बघा व्यासजी म्हणतात शिव महापुराण ग्रंथामध्ये परम आनंदाचं स्वरूप जर असेल अनंत लीलाधारी सर्वत्र व्यापक जर कोण असेल तर भगवान शिव परमात्मा आहे वंदे महानंदम अनंत लीला गुण सत्तये अनंत गुणाने नटलेला व्यापक गौरी प्रिय कार्तिकाची पिता गणेशाचे आराध्य दैवत भगवान शिव परमात्मा या भगवान शिवाला कोटी कोटी प्रणिपात करत शिव महापुराण ग्रंथाला त्या ठिकाणी सुरुवात करतात कालच्या सत्रामध्ये आपण सुंदर कथा बघितली महाराज काय बघितली राजा दक्षाला ब्रह्मदेव म्हणतात अरे दक्षा जाऊ दे
तुझे 2000 मुलं जरी मोक्षाला गेली असतील तर मुली काही कमी नाही, जाऊ दे. म्हणून राजा दक्षाने शिव महापुराण ग्रंथामध्ये राजा दक्षाने एक मुलगी जन्माला घालण्यासाठी 3000 दिव्य वर्ष तक तप किया. किती दिव्य वर्ष कळते का? दिव्य वर्ष. एक कल्प संपलं त्याला दिव्य वर्ष म्हणतात. आता तुम्ही एक मुलगी जन्माला घालण्यासाठी 9 सुद्धा करीना, राजा दक्षाने एवढं मोठं तपश्चर्या कशासाठी केली? या जगामध्ये सुखाचा अधिपती किंवा सुखाचा भोक्ता किंवा विश्वामध्ये ज्याची सत्ता चालती त्याला भगवान शिव परमात्मा म्हणतात. आणि भगवान शिव परमात्मा आपला सख्य करण्यासाठी एक अशी मुलगी जन्माला घालायची की तिच्या स्वाधीन किंवा तिच्यासाठी तो भगवान शिव तिचा स्वाधीन झाला पाहिजे. काय अधिकार आहे असा विचार करावा लागतो आईने? बघा, आईने असा विचार करावा. माझी मुलगी कलेक्टर झाली पाहिजे. काय देणार आहे मुलगा? राजा दशरथांना 4 मुलं होते पण एकही पाणी पाजवायला शिल्लक राहिला नाही. तेवढंही जाऊ द्या. राजा दशरथ होते पण पिंडदान करण्यासाठी प्रभू रामचंद्राजवळ काहीच नव्हते. का सुनेनं पिंडदान केलं? काय अधिकार आहे मला? प्रभू रामचंद्राने सीतेला सांगितलं होतं, सीते तू तुझ्या सासऱ्याचं पिंड दान कर. अधिकार आहे सुनेला पिंड दान करण्याचा, शास्त्र सांगतो. मग मुलगी कमी आहे का? रामाच्या वडिलाचं पिंड दान सीतेनं केलं. चला तो विषय सांगायचा नाही. खोटा आला सीतेवर तेही सांगायचं. फक्त एक सांगायचंय, एक स्त्री या जगाच्या पाठीवर जन्माला घालण्याचा उद्देश राजा दक्षाचा काय होता हे लक्षात ठेवा. तुमचा तरी उद्देश राहू द्या. माझी मुलगी जर जन्माला आली तर मला सून मिळेल, एवढा तरी उद्देश ठेवा. ऐक ना, आपल्याला मुलगी असेल तर दुसरा. ऐक ना, देवाणघेवाण व्यवहार करता की व्यवहारात काय असतंय? दिलं तर माऊली. आता तुमचं म्हणा, मी कशाला म्हणू? दिलं घेतलं तर म्हणू नका पुढचं उग. सूचना करून गेलो महाराज. व्यवहार आहे, संसारातला व्यवहार असाच आहे महाराज. दिलं घेतलं, चांगलं बोललं की चांगलं, आणि जरा असं वाईट बोललं की वाईट आहे. राजा दक्षाचा उद्देश आहे. 3 वर्ष मी म्हणालो, 3000 दिव्य वर्षो तक राजा दक्षाने एक मुलीला जन्म घालण्यासाठी तपश्चर्या केली. शिव महापुराण बघा, तुम्ही किती दिवस करसाल तपश्चर्या? बघा, एवढी मोठी तपश्चर्या राजा दक्षाने करून सुद्धा मुलगी स्वतःच्या भाग्याने जन्माला येते, लक्षात राहू द्या. मुलगी आपलं भाग्य आपल्या सोबत त्या ठिकाणी घेऊन येत असते. ती आई वडिलांच्या भाग्याने नाही, ती स्वतःच भाग्य स्वतः घेऊन येत असते, सुख असो किंवा दुःख. आई वडिलांच्या पुण्य बरोबर मुलगी कुठे जन्माला येते? आता पुन्हा मुद्दा आला. ज्या आई वडिलांचं अंतकरण मोठं आहे नागोरावांना, ज्याच्या अंतकरणामध्ये काही वाईट गोष्टी साठवल्या जातात, ज्याच्या अंतकरणामध्ये मोठेपणा आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये सगळ्यांना मिसळून घेण्याची एकता ठेवण्याची सहनशीलता आहे, त्याच्याच घरी मुली जन्माला येतात. कंजूस माणसाच्या घरी, आखूड माणसाच्या घरी मुलगी जन्माला येत नाही. इथले सोडून उग घेणं एक न देणं येत उग काला म्हणून बसू. शिव आपण मोठं म्हण लागते मुलगी जन्माला घालण्यासाठी, मोठा अधिकार लागतो मुलगी जन्माला घालण्यासाठी.
मोठं मन लागतं मुलगी जन्माला घालण्यासाठी आणि मुलगी जन्माला घालण्यासाठी एक मोठं मन असलं त्याच्या त्याच्या घरीच मुलगी जन्माला येते यांना हे तेवढं सत्य आहे. आणि ज्या माणसाला प्रेम करण्याचं प्रेम लावता येतं आणि प्रेम घेता येतं त्याच्याच घरी मुलगी जन्मा प्रेमाचं प्रतीक जर कोण असेल तर मुलगी आहे. प्रेम कळतं का? प्रेम आता प्रेमाचा अर्थ कुणी कसा केला ते मला माहित नाही. प्रेमाचा अर्थ त्या ठिकाणी वेगळा कळा पण प्रेमाचा अर्थ शास्त्र सांगत. अनुराग प्रेम. अनुराग प्रेम कळतं का? अनुराग प्रेमाचं वाक्य अनुराग प्रेमाची व्याख्या आहे. अनुराग प्रेम कसं आहे? सुगंध इथं आहे पण त्या कोपऱ्यामध्ये येतो. कुठं आहे? उद्बत्ती देवासमोर लावली आहे. परिमळ मंदिरावर पसरतोय आणि तो शेवटच्या माणसापर्यंत ज्याचा पराग जातो सुगंध जातो त्याला अनुराग प्रेम आहे. ही प्रेमाची व्याख्या आहे लक्षात ठेवा. अहो सासरवाडीच्या अण्णा सासरवाडीच्या माणसाला प्रेम देता येईल हो सोप आहे पण गावातल्या कोपऱ्यातल्या माणसाजवळ प्रेम आपलं पोहोचलं की समजायचं अनुरागी प्रेम आहे. सासरवाडीच्या माणसाला हो की अण्णा एस पी एन वा वा काय आमचं भाग्य आहे. नांदेड जिल्ह्यात नव्हे नाही महाराष्ट्रात है की नाही चॅनल एस पी एन नांदेड. अण्णा धन्यवाद मी भाग्यवान आहे तुमच्या चॅनेलवर माझी कथा एसपीएन चॅनेल. हे रूर तुमच्या गावकऱ्याचं कुठं फेडावं मला तर वाटायला काय करा उत्तराई व्हावं. खुरं गाववासियांनी मला जेवढ्या मोठ्या चॅनेलवर आमची कथा एस पी एन चॅनल मला तर नाव माहीत नव्हतं अण्णा पण हे माझं भाग्य या गावातील लोकांनी शिवकथा अति प्रेमाने या चॅनेलवर दिली. सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या महाराष्ट्रात नाही आपल्या देशामध्ये नाव आपलं गाजलं पाहिजे आपल्या चॅनलचं आपल्या संचाचं. आणि हे चॅनल तुमचं गाव इथं नाही. आज तुम्ही 100 वर्षाने पुढे जा पण तुम्हाला या चॅनलवर तुमच्या गावची कथा दिसणार आहे हे लक्षात ठेवा. केव्हाही सांभाळून ठेवा ही वस्तू तुम्हाला आठवण राहील. माणसं जातील याच्यातले आपण असो किंवा मीही नसेल पण मी तुम्हाला आठवण करून देईल पुढे की मी होतो तुमच्या गावात. हे आठवण करून देणार हे चॅनल. कुरुक्षेत्रावरलं परिपूर्ण कुरुक्षेत्रावर झालेलं युद्ध संजयाने राजवाड्यामध्ये बसल्या बसल्या राजा धृतराष्ट्राला सांगितलं. महाराज हे तेव्हापासून आहे. कोणतं? एस पी एन नांदेड लक्षात ठेवा. ह्या गोष्टी जगभर सांगण्यासाठी दाखवण्यासाठी आहेत आणि ते दाखवण्याचं कार्य महाराज इथं टाळी वाजवा. जे राजा धृतराष्ट्राला जे कार्य दाखविलं असं असं युद्ध व्हायले हे असं असं कार्य आपल्याला दाखवून देतात की आमच्या गावात असं. तुमच्या लहान लेकराला या 6 वर्षाच्या लेकर आमच्या काळात म्हणावं लागेल आपल्याला. तुमच्या लेकराला सांगावं लागेल आमच्या काळामध्ये असे कार्यक्रम होत होते है की नाही. अजून 50 वर्षाच्या पुढे गेलो अण्णा आणि ही आठवण आहे आपल्याकडे. ही गाठोड आहे ही शिदोरी आहे आपल्या मुळासमोर हे सोडायचं. आज पाश्चिमात्य देशामध्ये जाऊन बघा आपल्या आई वडिलांनं केलेले कष्ट राब राब राबवलेले ते टीव्हीवर दाखवतात शाळेमध्ये दाखवू लागलेत महाराज. बघा तुम्ही उगा मोबाईल बघू नका एखादी गोष्ट ऐकली पाहिजे. शाळेमध्ये असा उपक्रम राबवला जातोय आई वडिलानं शेतापासून घरापर्यंत केलेले कष्टाची ती शूटिंग एस पी एन ला नेता शेतात आई वडिलाची जे कष्ट केलेले घाम गाळलेले रात्रंदिवस राब राब राबलेला आपल्या मुळाबाळासाठी केलेलं कष्ट याची व्हिडिओ शूटिंग केली जाते महाराज आणि ती शाळेमध्ये दाखवू लागलीत. कशासाठी? माय बापाने आपल्यासाठी काय केले हे मुलाला कळण्यासाठी. अहो इतिहास संपला शास्त्र संपलं जगापुढे पुराण संपले ग्रंथ संपले पण आता दाखवावं लागतंय. आता पाश्चिमात्य देशामध्ये बघा आई वडिलाचं चरित्र त्याची शूट करू लागले अशी एस पी एन चॅनल सारखी आणि ते शूटिंग केलेलं चरित्र शाळेमध्ये मुलाला दाखवलं आपला बाप आपल्यासाठी काय करतो.
आपली आई आपल्यासाठी काय करते आणि हे आपल्यात बी सुरू व्हावं असं आहे की नाही व्हायला पाहिजे. आई बापाची किंमत तेव्हा कळेल, देवाची किंमत तेव्हा कळेल आणि तेव्हाच आपण त्या ठिकाणी प्रगतीकडे जाऊ शकतो. तुम्हाला सांगतो पापा अनिवार्य झालं की रोग येतात. देवाला भक्ती आवडली नाही म्हणा 2 वर्षे देवाच्या दरवाजाला सुद्धा कुलूप होतो महाराज. हे आपलं अभागीपण आहे, हे आपलं अभागीपण आहे. आज 2 वर्षे आपल्याला घरामध्ये बसावं लागलं, हे आपलं दुष्टचक्र आहे, हे पाप आहे. देवापासून आपलं अलिप्त राहावं लागलं. पण मी म्हणेल शिवभक्ताला अलिप्त राहायची वेळच आली नाही. शिवभक्ताचा देव हृदयावर आहे म्हणून आज 2 वर्षामध्ये आपल्या मंदिरात जायचं काम पडलं का सांगा. ज्यांनी 2 वर्षामध्ये शिवभक्ती केली, महादेवावर पाणी घातले, त्यांना मंदिरात जायचं काम पडलं? ज्याच्या गळ्यात आहे त्याला नाही पडलं, आणि ज्याच्या गळ्यातच नाही त्याला काय महाराज. चारही दिशा मोकळ्या. आज जगाच्या पाठीवर आपला धर्म, आपल्याला भगवान शिव परमात्मा आपल्या सदैव आपल्या हातावर आहे. का अधिकार आपल्या धर्माचा, पण आपल्या धर्माचा अधिकार अभिमान असला पाहिजे, गर्व नाही. धर्म तो कुळीचा जाणी जय काय आपले धर्म निष्ठत्वे व्रती जय अधर्माची शिग निमेष जे ओची धर्म ओ देवी. परमर्षामध्ये मन्मथमध्ये सांगतात आपल्या धर्माविषयी माणसाला अधिकार असला पाहिजे. काय सांगू लागलो मी, ज्याच्या मुलीचा जन्म ज्याच्या घरी होतो तो माणूस भाग्यवान असतो. ज्याचं अंतकरण मोठं आहे त्याच्या घरी मुलगी जन्माला येते आणि आई वडिलाला चिंता करायची गरज नाही. ती तिचं भाग्य स्वतः घेऊन येते, स्वतः मुलगी आपलं भाग्य घेऊन येते. मुलीच्या नशिबामध्ये आई वडिलाने दुःख घातलं किंवा दिलं म्हणता येत नाही, मुलगी स्वतःच भाग्य स्वतः. राजा दक्षाने आधी माया शक्तीला विचारलं होत, खाते भाग्य कुणाचे बोलले त्याला हा जोगी. गिरिजा स्वयंवर दक्षा घरी आनंद झाला, हा शंकर नवर आहार मिळवत गेला हा जोगी. राजा दक्षाने त्या ठिकाणी विचारलं होत 60 मुलीला कुणाचं भाग्य. 60 मुली म्हणल्या बाबा चला आपला तो विषय मी थोडा पुढे सांगतो, विषयांतर होईल. भाग्याने मुलगी जन्माला येते, काय वाक्य होत राजा दक्षाच, अशी मुलगी त्या अधिमाया शक्तीला प्रसन्न करून घेतलं होतं राजा दक्षाने. कशासाठी? कि भगवान शिव माझा सोयरा व्हावा. शिव माझे म्हणून लक्ष्मण महाराज म्हणाले, शिव माझा रे सोयरा, शिव माझे कुल दैवत, शिव माझे धन गोत, शिव माझे कुल दैवत, शिव माझे शिवा
नागेश्वर भगवान हलो हलो हर 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 महादेव असं जोरात जोरात आवाज काढा पंगत लय मोठे आहेत वा वा शिव माझे कुलदैवत शिव माझे गणगोत शिव माझा रे सोयरा शिव याहो दातारा लक्ष्मण महाराज म्हणतात या जगाच्या पाठीवर सर्व जीवांचा कुल दैवत जर कोणतं असेल तर भगवान शिव परमात्मा आहे. या जगाच्या पाठीवर सर्व संसारिक जीवाचा सोयरा जर कोण असेल तर भगवान शिव परमात्मा आहे. प्रत्येक संसारातल्या जीवाची इच्छा पुरणारा एक दाता कोण आहे तर भगवान शिव परमात्मा आहे. म्हणून महादेव ऐसे जयासे धाम तेते अभिप्राय काय अम्मा. महादेव म्हणून भगवान शिव परमात्म्याला त्या ठिकाणी संबोधित देणारा देव आहे, दाता आहे आणि या विश्वातल्या प्रत्येक जीवाचा सोयरा आहे. राजा दक्षाने 3000 दिव्य वर्षाची तपश्चर्या केल्यानंतर भगवान आदिमाया शक्ती राजा दक्षाच्या समोर प्रगट झालेली होती. आई जगदंबेला राजा दक्ष म्हणतोय, माते तू माझ्या पोटी जन्माला याव कशासाठी? विश्वाचा अधिपती भगवान शिव परमात्मा योगी आहे आणि त्या योग्याची पत्नी या ब्रह्मदेवाला काही उत्पन्न करणं होणार नाही. ब्रह्मदेवाने या सृष्टीमध्ये त्या ठिकाणी सृष्टीची उत्पत्ती केली आहे पण भगवान शिवासाठी मुलगी जन्माला घातली. ब्रह्म लिखित असते महाराज या जगाच्या पाठीवर, ब्रह्म उत्पत्ती करणे. ऐक अमुक झालं तमुक झालं मुलीनं म्हणून जाऊ नये, तुमच्या नशिबात जे होतंय ना ते ब्रह्म लिखित असते. माझ्या वडिलांनच केलं, काही करीत नाही. ज्याच प्रारब्ध त्याच्या जैशी प्राक्तनाची उभारी. जस प्राक्तन असेल ना त्या प्राक्तनानुसार माणसाच्या जीवनाचा उभारणी असत, भवितव्य असत. राजा दक्ष म्हणतोय, माते भगवान शिवासाठी या जगाच्या पाठीवर पुत्री रूपामध्ये ब्रह्मदेवाने अजून मुलगी निर्माण केली नाही भगवान शिवाच्या पती म्हणून त्यांना प्राप्त व्हावी, नाही केली. अहो त्या पार्वती मातेची प्रतिमा निर्माण करत असताना ब्रह्मदेवाला असा डोक्याला हात लावून बसावा लागला होता. कोणतं रूप ठाकावं? भगवान शिव साधा वाटलाय का? आपण साधारणात आपण शिव भक्त आहोत लक्षात असू द्या. कोण आहोत आपण? दैसे वीर शैव आम्ही क्रियावंत झाला जरी अंत सुख मानो शिरशिंदो तिरी चातकाचे राहणे परिमे गावेन त्रशाकांत. आपण निष्ठावंत शिवभक्त अहो क्रिया करता करता जीव जरी कारण सांगितलं मी क्रिया योगी. क्रिया करता करता कार्य करता करता आपला जीव गेला तरी आपण मागे सरकायच नाही महाराज. निष्ठा या वीरशैवामध्ये आहे, आपण वीरशैव तत्वाच्या अधिपती आहोत. चला
भगवान शिवासाठी ब्रह्मदेवाने सुद्धा पुत्र निर्माण केले नाही माते, तू भगवान शिवासाठी जगाच्या कल्याणासाठी जगाचा उद्धार करण्यासाठी भक्ती ज्ञान वैराग्य उत्पन्न करण्यासाठी हे माते तू माझ्या पोटी जन्माला या अधिकार आहे आहे का असं कोणी आई वडिलाला मुलगी जन्माला यावी हे हेतू असला पाहिजे, हे डोहाळे असले पाहिजे. कळलं का आपले डोळ्या डोहाळे सांगू का, लेकरू पोटात असते खाय डीएफसी आता डोळे इकडेच मारत मायेच मोबाईल बघायरी पोर लेकरू जन्मल्या जन्मात मोबाईल आपले असे. हा हेतू जर असेल ना लेकरू नच्चे शिवभक्ती लेकरू शिवभक्त जन्माला आलं पाहिजे. मायेच जर टीव्ही बघू लागली केवळ अभिमन्यूचा केवळ अंत झाला आईच्या चुकीमुळे, हे लक्षात ठेवा. अभिमन्यू कळतो का कुरुक्षेत्रामध्ये युद्ध खेळत असताना अभिमन्यूला श्री अर्जुनाला श्रीकृष्ण भगवंत शिकू लागले चक्रव्यूह कसं भेदायचं. चक्रव्यूह भेदायचं आणि बाहेर पडायचं. श्री आतमध्ये प्रवेश करण्यापर्यंत काय नाव आहे तिचं, सुभद्रा. श्रीकृष्ण भगवंताच्या बहिणीचं नाव काय, हा बसली होती महाराज. अर्जुन सांगू लागले चक्रव्यूहामध्ये प्रवेश करायचा सांगत होते पण बाहेर पडायच्या वेळेस तिला झोप लागली. अरे अरे म्हणजे आता काम. अभिमन्यू गर्भामध्ये होते, झोपल्यामुळे आई झोपली की गर्भ झोपला असा आईचा हेतू असला पाहिजे. एक शिवभक्त जगाचा कांतीवीर जन्माला आला पाहिजे आपल्या पोटे. आई जर मोबाईल बघू लागली की लेकरू मोबाईलच बघायले, जन्मतात लेकरू मोबाईलला खेळायले. राजा दक्ष म्हणते भगवान शिवाची योगिनी झाली पाहिजे. रुद्र देवाला त्या ठिकाणी मोहित केलं पाहिजे. भगवान शिव परमात्मा मोहित होऊन भगवान शिवाने माझ्या मुलीला त्या ठिकाणी वरण केलं पाहिजे. अशी मुलगी म्हणून तुम्ही माझ्या पोटी जन्माला या. काय मोठं बापाचं मोठेपण आहे महाराज, काय उदारताय. आजही जगामध्ये लक्षात ठेवा मुलीवर जास्त प्रेम करतो तो कोण, बाप. आणि मुलावर जास्त प्रेम करते ती आई. आई आधी मुलाचे लाड पुरवितीन मग मुलीचे. बघा मुली किती समजून घेतात महाराज, समजून घेतात. एखाद्या शाळेचं दप्तर जुनं मुलीला, नव मुलाला. जुने सॉक्स मुलीला, नवे सॉक्स अण्णा तुमचं कसं आहे. पण मुल बाप मात्र बाई तुला जाऊ दे एवढ्या दुसऱ्या वेळेस तुला चांगल्या आणतो हे बापाचं. पण म्हणते बाबा नक्की आणा बरं. आमची काल म्हणते पप्पा लवकर या बरं. हे प्रेम आहे आणि हे प्रेम त्या ठिकाणी बाप मुलीवर करतो महाराज. म्हणून राजा दक्ष म्हणते हे देवा हे आधी माया शक्तीला बोलू लागला, चतुर्भुज रूपामध्ये आधी माया शक्ती समोर प्रगट झालेली आहे. राजा दक्ष म्हणतोय भगवान ब्रह्मदेवाला सुद्धा त्या ठिकाणी निर्माण करता आली नाही, जी भगवान शिवाच्या योग्य अशी मुलगी. आज तुम्हाला या जगाच्या पाठीवर योग्य मुलगी जन्माला घालता येते महाराज, जी भगवान शिवाला योग्य आहे. आणि मुलीला संस्कार तुम्ही देऊ शकता. हे कांड होऊ नये, कोणतं माग झालं ते आहे की नाही. आणि संस्कार देण्याचं शिबिर म्हणजे आपला अखंड शिवनाम सप्ताह आहे. अधिकारी व्यक्तीची त्या ठिकाणी पत्नी होण्यासाठी अधिकारी स्त्री लागते, अधिकारी स्त्री लागेल. भगवान शिवाची अर्धांगिनी होणं म्हणजे सोपं वाटलं का महाराज, सोपं वाटलं. अहो भगवान शिवाला छेडण्यासाठी काम गेला, तिसऱ्या डोळ्यातून अग्नीनं डोळा उघडल्याबरोबर कामाचं दहन केलं. एवढा विरागी योगी भगवान शिवाय. जाळी मदन अग्नीने अक्षता, जाळी मदन अग्नीने अक्षता.
जाळी राम दन अग्निने आहो जाळी राम दन अग्निने अक्षत जाळी राम दन अग्निने अक्षत अशी मुलगी त्या ठिकाणी मला प्राप्त करून द्यावी. आता मी पुढे चालणार आहे. राजा दक्षाची विनंती आधी माया शक्तीने मान्य केली आणि स्वयंभू रूपामध्ये राजा दक्षाच्या घरी आज काल आपण सुंदर जन्म केला. स्वयंभू रूप जन्मताच बाळ तनु त्या ठिकाणी धारण केली आणि आईच्या मांडीवर प्रसूती मातेच्या मांडीवर आधी माया शक्ती खेळू लागल्या. लहानाच्या मोठ्या होऊ लागल्या. कलेचा जसा चंद्र पौर्णिमेचा चंद्र हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी वाढावा. बघा अश्विन मासातल्या प्रतिपदेच्या दिवशी राजा दक्षाच्या घरी आधी माया शक्ती जन्माला आल्या प्रतिपदा. आणि त्या दिवशीपासून आपण नवरात्रीचा उत्सव करतो प्रतिपदा. प्रतिपदेच्या दिवशी अंबाबाई सरी शुभासनी हो म्हणून 9 दिवस आपण त्या ठिकाणी कार्यक्रम करतो दसरा. आधी माया शक्ती 2 जन्माला येते महाराज. आपल्या लग्न लावायचं हिमालयाच्या घरी. हिमालयाच्या घरी चला. आधी माया शक्ती लहानाच्या मोठ्या होऊ लागल्या. शिवभक्ती करू लागल्या. शिवभक्ती जन्मतात. नारदाला विचारू लागल्या लहानाची मोठी झाल्याबरोबर जन्मतात शिवभक्ती महाराज. भक्ती करत असताना नारदाला प्रश्न केला लहान वयातल्या त्या ठिकाणी आधी माया शक्ती देवा भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी मला काय करावं लागेल. त्यावर भक्ती सांगितली. नारदांना विचार कुण आधी माया शक्तीने का अधिकार आहे म्हणून नारदाने 9 भक्ती सांगितली. कोणती भक्ती सांगितली? 9 भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम शंभो 9 भक्ती आहे. रात्री सांगितलं डोळे तुमाशी प्रार्थना पाहो कैलासी चारा. डोळे तुमाशी प्रार्थना डोळे जय नमः पार्वती पते शिव हर महादेव नागेश्वर भगवान की जय हर हर महादेव.
एखादी माया शक्ती लहानाच्या मोठ्या होऊ लागल्या. पण अंतकरणामध्ये भगवान शिवाविषयी निष्ठावंत भाव होता, निष्ठा होती. भगवान शिवाला प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल? राजा नारदाला विचारला आदी माया शक्ती. आपल्या वडिलाला सुद्धा विचारला, आई या जगाच्या पाठीवर भगवान शिव परमात्मा विश्वाचा अधिपती आहे आणि भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी मला काय करावं लागेल? तपश्चर्या करावं लागेल, व्रत करावं लागेल. आई मला भगवान शिव प्रसन्न करून घ्यायचे. काय अधिकार आहे मला? त्यावेळेस आईनं सांगितले, भगवान शिवाला प्राप्त करण्यासाठी व्रत करावे लागतात. व्रत वैकल्य कोणतं व्रत सांगितले? अश्विन वशा अश्विन महिन्यामध्ये नंदा नावाचं व्रत केलं पाहिजे. मास महिन्यामध्ये शुक्ल पक्षमीच्या सप्तमीला, पौष मासामध्ये शुक्ल पक्षातील सप्तमीला, आता उद्या सप्तमी येईल, भगवान शिवाला तो त्या ठिकाणी प्रसाद दिला तर महान पुण्याची प्राप्ती होते. माघ मासातील शिवरात्री व्रत जर केलात ना, तर शिवरात्री व्रताने सुद्धा भगवान शिव प्रसन्न होतो. कोण सांगते? प्रसूती माता आदिमाया शक्तीला सांगतात, हे व्रत कर. वैशाखातल्या शुक्ल तृतीयेला तू फक्त तिळाचा आहार करून उपवास कर. तृतीया प्रदोष व्रत आहे. ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला भटकट याचे फुलं, म्हणजे काटे चुबुक काटे असतात का, चुबुक काटे म्हणजे त्याचे फुलं, आणि त्या फुलाने तू जर भगवान शंकराची जर पूजा केली तर भगवान शिव प्रसन्न होतात. आषाढ महिन्यातल्या चतुर्दशीला काळ्या वस्त्राचं जर त्या ठिकाणी असणार तू पूजन भगवान शिवाचं जर केलं, आषाढ महिन्यातल्या शिवरात्रीच्या दिवशी काळं वस्त्र भगवान शिवाला समर्पित करून भगवान शिवाचा निराहार उपवास धारण करून ती जर शिवरात्री जर तू केली तर नक्कीच भगवान शिव प्रसन्न होईल. श्रावण मासामध्ये शुक्ल पक्षातल्या अष्टमीला, अष्टमी असते ती गोकुळ अष्टमी, त्या दिवशी तू भगवान शिवाचा रुद्राभिषेक जर केलास ना नक्की तुला भगवान शिव प्रसन्न होईल. भाद्रपद मासामध्ये प्रदोष व्रताच्या दिवशी, भाद्रपद मासामध्ये फलाने आणि फुलाने भगवान शिवाचं जर शिवलिंग तू झाकलंस, फळ आणि फुल काय शिवलिंग झाकायचं आहे, फळ आणि फुलाने आणि ती जर तू पूजन यथंभूत केलंस तर नक्की तुला भगवान शिव परमात्मा प्रसन्न होईल. भगवान शिवाला दुसरं काही लागत नाही महाराज. आदी माया शक्ती सती चतुर्दशी के तिथि को केवल जल का आहार किया करती थी. आता बघा आपण शिवरात्रीला काय धरतो, खातो किलो भर साबुदाणा. चतुर्दशी आदी माया शक्ती विश्वाची आदी अर्धांगिनी, भगवान शिवाची अर्धांगिनी असताना सुद्धा प्रसन्न करण्यासाठी एवढे व्रत केले. शिवरात्रीला कधीच पाणी सुद्धा, अन्नाचा कण सुद्धा त्या ठिकाणी आदी माया शक्तीने ग्रहण केला नाही, तेव्हा भगवान शिव परमात्मा आदी माया शक्तीला प्रसन्न झाले. आणि एकाग्र मन करून भगवान शिवाचा आदी माया शक्ती ध्यान करा. ध्यानाला विशेष महत्व आहे. आपल्याकडलं गडबडच असते, स्वामीजी स्वामीजी करा पूजा, स्वामीजी करा पूजा, पटकन लावा डोळ्याला पाणी, घ्या मना मामा, अरे 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 कसा भगवान शिव प्रसन्न होईल.
मंदिरात वेळ नाही. भगवान शिवाच्या मंदिरात गेलं की वेळ नाही माणसाला, प्रपंच करण्यासाठी वेळ आहे. एखादा साडू यावा, आमचे जनार्दन अण्णा म्हणजे साडूच्या इथं गप्पा मारतो. गेलेत नाही तर साडू आहेत म्हणते, साडीन साडू लय जवळचे, साडीन साडू. साडूला जर गप्पा मारीत बसलो की दोन दोन तास गप्पा मारते माणूस, पण देवाच्या मंदिरात गेले की गडबड. लोले चला. पण भगवान शिवाच्या समोर तुम्ही ध्यानमग्न अवस्थेमध्ये बसल्याशिवाय आपल्या देहाची उपरती व्हावी, देह विसरावा लागतो. भक्ती करत असताना पहिला मुद्दा आहे देहाचा विसर पडला पाहिजे. विषय स्मरता शिव उभा पुढे, विराने साकडे संसाराचे. विषय ते झाले अवघे शिवरूप, मनेचा संकल्प तोही गेला. विषयाचं स्मरण, संसाराचं स्मरण झालं तरी देव पुढे दिसावा आपल्याला. एवढी भक्ती, एवढं ध्यान जर आपलं असेल ना, नक्कीच नागेश्वर तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. प्रसन्न होतो महाराज, आपल्या संसारात सुद्धा आपल्याला देव दिसावा. बघा आज तुमचा संसारच देव झालाय. घराला कुलूप लावलंय की नाही, की घरी कोणी आहे की नाही, की याचा विसर पडलाय महाराज. म्हणून म्हणतात विषय स्मरता शिव उभा पुढे, विराने साकडे संसाराचे. ज्याचा विषयच देव झाला असेल तर त्या व्यक्तीचा मला नक्कीच भगवान शिव परमात्मा भेटतोय. म्हणजे डोळ्याचं पाहणं, नाकाचं घेणं, खाण्याने खाणं पिणं सर्वस्व त्या ठिकाणी भगवान शिवाच्या स्वाधीन जर केलं ना. बघा विषयाचं विशेष वर्णन सांगितलेलं आहे शास्त्रात. डोळे संपतात का पाहणं संपत? चष्मा कोणाकोणाला लागलाय? तेव्हा का येईल लागला. जग संपत नाही, पाहणं संपत नाही, डोळे संपतात महाराज. म्हणून चष्मा पुन्हा नवीन लेश. मग असं बघा, हा विषय त्या भगवंताला समर्पित करून टाका. पाहणं देव बघा, त्या देहा पाहायचा असेल तर देवच बघा. आणि पाहणं जेव्हा संपेल तेव्हा त्या ठिकाणी आपला विषय तो समर्पित होतो. खाणं संपत का बंद करावं लागत? खाणं संपत काल गोड काय होत पंक्तीला? शिरावा. शिरा आहे, गोड आहे. खाणं संपत का बंद करावं लागत? बंद करावं लागत. शुगर वाढली, डॉक्टरनं सांगितलंय साखर घेऊ, पांचड चहा पे ती सुनबाय म्हणते बरं झालं. पांचड चहा ते उगा बघू नाही सुनायचं, बरं झालं म्हणते सुनबाय. शुगर वाढला, साखर बंद करावी लागते महाराज. तो जो तो विषय समर्पित केला पाहिजे. विषय खाण्याने संपत, खाणं बंद करावं लागते महाराज. म्हणून हे विषय जर त्या ठिकाणी सर्व विषय हा प्रपंच हा संसार त्या देवाला समर्पित केला की नक्कीच आपण जीवाचा शिव व्हायला वेळ लागणार नाही, आपणच देव आहोत. आणि ही वृत्ती आदी मायाशक्ती ती झाली होती. म्हणून भगवान शिव साक्षात आदी मायाशक्तीच्या समोर प्रसन्न झाले. सांब जनमा पार्वती पते शिव हर 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 महादेव, नागेश्वर भगवान की जय. आदी माया शक्तीच्या समोर भगवान शंकर पडगळ झाले, साष्टांग दंडवत घातला. आणि भगवान शिव म्हणतात हे सती, हे ओमे, तुला काय पाहिजे ते माग. भगवान शिवाला म्हणते देवा तुम्ही विश्वात न जाणता माझं अंतकरण जाणू शकत नाहीत का? लाजले आणि खाली पाहिले तथास्तु. हे भगवान शिवाची कृपा. भगवान शिव प्रसन्न झाला एक कळालं. पण महाराज बघा ना, काही जगामध्ये चांगलं चलत असताना सुद्धा माणसाला आडफाटी येत असतात. चांगलं चलतंय, चलता चलता सुद्धा काही संकट येत असतात, चलता चलता सुद्धा दुःख येत असतात. संसार सुखाचा आहे हो, काय करावं ऐक नाही, काहीतरी दुःख येतच असत सगळ्या गोष्टी. हे संसार अस्थिर आहे, मी तुम्हाला कालच सांगून गेलो. संसारातल्या गोष्टी कमी अधिक होत असतात. दुःख येईल, सुख येईल. अहो एक भाकरी भाजायची असेल तर चटके खावा लागतात. अरे संसार संसार
नची सरे जनुनावर आधी हाताने चटके एक भाकरी जरी भाजायची असेल ना तर हाताला चटके घ्यावे लागतात तेव्हा भाकरी भाजल्या जाते महाराज तो संसार आहे संसारात दुःख एकच असतात सुखाला भगवान शिवाला प्रसन्न करून घेतलं होतं आधी माया शक्तीने पण राजा दक्षाला ब्रह्मदेवानं प्रजापतीचा अधिकार दिला अधिकार आला माणसाचा पावर वाढला सासूच्या कमरेची चाबी सुनाजवळ गेली सुनबाईचा पावर वाढला टाळा वाजवणारा भजन्या व्यासपीठावर आला तुमच्याकडे कशाला आमच्याकडे घेतो इथं बसला की हा अधिकार दक्ष प्रजापतीला राजा ब्रह्मदेवाने प्रजापती पद दिलं होतं दक्षाला प्रजापती प्रजेचं रक्षण किंवा प्रजापती पदाचा अधिकार गेला अधिकार आला की माणसाचा मोठेपणा वाढला माणसाजवळ अधिकार आला की माणूस कुणालाही गमत नाही माणसाजवळ पैसा झाला की कोणाला गुमानत नाही माणसाजवळ गर्व वाढला की माणूस कोणाचा ऐकत नाही महाराज राजा दक्षाला वाटत आम्ही प्रजापती झालो सगळी प्रजा राजा दक्षाच्या आज्ञेत अधिकार भक्त होता भगवान शिवाच्या योग्य आदिमाया शक्ती राजा दक्षाने आदिमाया शक्ती मागून घेतली भगवान शिवाच्या योग्य मुलगी मागून घेतली पण तोच अधिकार वाढला की माणसाचा पद गेलं मन्मथ माऊली परमर्षामध्ये मारे आचार मार्गाची ठाई राव रंग सारखाची पाही मार्ग चुकता अग्रेसर येईनिच पदाशी मन्मथ माऊलीने परमर्षामध्ये सांगितलं श्रीमंती आहे पण श्रीमंती मध्ये आचार भ्रष्ट झाला तुमची श्रीमंती टिकू शकणार नाही श्रीमंती टिकवण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या घरची लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपला ते आचार धर्म पाळावा लागतो आणि आचार जर आपला बिघडला तर लक्ष्मी स्थिर राहू शकत नाही राजा जरी झाला तर काय राजाला सुद्धा आचार पाळावा लागतो विचार पाळावा लागतो वर्तणूक पाळावी लागते आज कसंही वागल्यानं जमतंय का नाही जम लक्ष्मी तिची कृपा होत नाही संसारात सुख मिळत नाही कसंही वागलं आचाराला किंमत आचाराला त्या ठिकाणी आचाराला मार्ग मोकळा नाही बंदिस्त आहोत आपण धर्माच्या माटे धर्माच्या सूत्रामध्ये बांधल्या गेलो होत आपण आपल्याला आचार भ्रष्ट होता येत नाही आपल्याला भस्म आहे रुद्राक्ष आहे लिंग आहे शिव दीक्षा आहे भगवान नागेश्वराचं दर्शन आहे ऐक नाही इष्टलिंग भस्म लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडत जाऊ नका महाराज गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घातली पाहिजे अष्टावरण आहेत अष्टावरण म्हणजे अष्ट बॉडीगार्ड आहेत आपल्या शरीराचे बॉडीगार्ड करतात का आवरण म्हणण्यापेक्षा बॉडीगार्ड अहो प्रधानमंत्र्याला बॉडीगार्ड असतात पण किती वर्ष जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंतच बॉडीगार्ड पण ते भगवान शिवाचे शिवभक्त आहेत तुम्ही जन्मोजन्मी तुमच्या सोबत बॉडीगार्ड आहेत आठ अष्टावरण रुद्राक्ष भस्म लिंग प्रसाद तीर्थ तीर्थाने प्रसाद मंत्र षडाक्षर घ्यावे माव जन्मोजन्मी बॉडीगार्ड आवरण आपल्या शरीरावर भस्म असलं पाहिजे वृषभाच्या कुळात जन्माला आल्या गळ्यामध्ये इष्टलिंग असलं पाहिजे भस्म असलं पाहिजे आणि हे आवरण पण बघा ना माणसाला जरास काही आलं ना माणूस फार मोठा गर्विष्ट होतो महाराज अभिमानाने जर माणूस वागू लागला की आपल्या हातामध्ये काहीच लागत नाही महाराज काहीच लागत नाही अहंकाराचा वारा नागो अहंकाराचा वारा न लागो शंकरा तुमच्या दास गंगा जळी तरु समूळची गेले लवाळे वाचले केवी देते बघा गंगेचा प्रवाह असा तुमच्या आस्था नदीला पूर यावा तुमच्या आस्था नदीला पूर आला की तुमचं गाव उठलं नित आलं तुमचं भाग्य नागेश्वराच्या सानिध्यात पण आस्था नदीच्या पुरावर नदीच्या काठाला असलेले मोठमोठाले झाड असतात पुराच्या प्रवाहामध्ये वाहून जातात
पण नदीच्या मध्यभागी लवाळ असते. लवाळे वाचले केवी तेथे. नदीच्या डोहाच्या प्रवाहामध्ये लवाळाचा बेच असते. लवाळ कळते की मी बोलतोय ते. लवाळाची बेच असते. ते पाणी जसं आलं तसं वाकत आहे. पाणी अथांग येऊ द्या. खुरगावात पाणी येऊ द्या. खुरगा झाड वाहून जातील. झुलप वाहून जातील. मोठमोठाले झाट उन्मळून प्रवाहामध्ये पडतील. पण लवाळ्याची बेच जशाला तशी असते महाराज. ती वाहत नाही. वाहून जात नाही. वाळत नाही. फक्त तिच्या पुढे नम्र झाला सर्वा. नम्र झाला सर्वा होते. नम्र भगवान के हर हर देव. नम्रता पाहिजे. अहंकार राजा दक्षाच्या शरीरामध्ये शिवभक्त होता. आदि माया शक्ती अर्धांगिनी पार्वतीला आदि माया शक्तीला प्रसन्न होऊन शिवासाठी मागून घेतली होती. पण गर्व झाला चला. राजा दक्षाला आदि माया शक्ती जन्माला आल्यानंतर 7 मुली झाल्या. किती मुली झाल्या? 7. 7 मुलीला विचारतोय राजा दक्ष, तुम्ही भाग्य कुणाचं खाता? 59 मुली म्हणाल्या, बाबा तुमच्या भाग्यानं आम्ही जन्माला आलो. आदि माया शक्तीला विचारलं, सांगा तू कोणाच्या भाग्यानं जन्माला आली? आदि माया शक्ती म्हणाली, माझं मी भाग्य जन्म घेऊन जन्माला आलो. मी तुमच्या भाग्याने जन्माला आले नाही. खाते भाग्य कुणाची बोलले त्याला हा जोगे. गिरिजा स्वयंवर दक्षा घरी आनंद झाला. हा शंकर नवराहर रमिरवत गेला हा जोगे. विचारू लागला काय भाग्य कुणाचं भाग्य कुणाचं भाग्य खाता? ते म्हणले 59 बहिणी म्हणल्या, बाबा तुमच्या हातात आमचं भाग्य आहे. चांगला मुलगा पाहणे, चांगल्या घरी देणे आणि सुखाने त्या ठिकाणी संसार करणे, सुख येऊ की दुःख येऊ, तुमच्या हातात आमचं भाग्य आहे. आदि माया शक्ती म्हणे, नाही नाही, तुम्ही जन्म देणं तुमचं कर्तव्य आहे, पण आमचं भाग्य आमच्या हातात आहे. आमचं भाग्य आम्ही घेऊन आलो. आमचं ब्रह्मलिखित तुम्ही टळू शकत. जे ब्रह्मलिखित लिहिलेलं आहे ते आम्ही आमचं बघू किंवा आम्ही आमचं बघतो. म्हणला तुझं भाग्य.
एक वेळी प्रयाग क्षेत्राच्या ठिकाणी 33 कोटी देव जमले होते. भगवान शिवाचे उंच सिंहासन बसले होते. राजा दक्ष त्या सोहळ्याला, तुमच्या गावासारखा असा सोहळा होता प्रयाग क्षेत्राच्या ठिकाणी. राजा दक्षही त्या कार्यक्रमाला गेला. सगळे देव राजा प्रजापती म्हणल्याबरोबर राजा होता, प्रजापती होता. नमस्कार केला सगळ्यानं भगवान शंकराला. कशाला मान दिलिया फुगेना, अपमान लिया कुंठेना. हे ज्याचं लक्ष नाही त्याला भगवान शंकर म्हणी जा. आपण मानासाठी फुगते, इन बाय कशासाठी फुगती, नवरदेवटकनासाठी फुगतो, वराड नवरीच्या बापाची बेजारी, मुलीच्या बापाची, त्याचा कोणी विचार करीना मारा. राजा दक्षला राग आला. भगवान शिव काय महाराज, भगवान शिवाचं लक्षण परमरश्यामध्ये वाचा, भक्ताचं काय लक्षण आहे. मान दिलिया फुगेना, अपमान लिया कुंठेना, भेना कळीकाळाला सुद्धा भेट नाही. मान पाहिजे नाही म्हणून असं शिवभक्ती करा. मला मान द्या, लाईव्ह स्पीकरात माझंच नाव घ्या, मला तिकडे बोलव, ही शिवभक्ती नाही. ही शिवभक्ती शिकवित नाही मला. शिवभक्ती सांगते लहानपण, नम्रता. आपला सिद्धांतचा असा अद्वैत सिद्धांत आपला आहे. वृषभाचा सिद्धांत काय? द्वैताद्वैत मावळ. आपला सिद्धांत द्वैताद्वैत. चला परमरहस्य शिकवत मला वागावं कस. वाटे परी धन पडले असता, त्यासे धनी कोणी नसता, अपेक्षेने ठेवून घेता ते निरपेक्षता ही उडाली. हे परमरहस्य शिकवत. आपण वाटेवर धरण जर पडलं असलं, त्याला मालकच जर कोणी नसेल, तर ते धन सुद्धा उचलून ही शिवभक्ती शिकविते. मान दिला तरी त्या ठिकाणी फुगायचं नाही, आणि अपमान केला तरी त्या ठिकाणी फुगायचं नाही, राग करायचं नाही. हे ज्याचं लक्षण आहे त्याला शिवभक्त म्हणतात. नीचाचे नीच बोल साहे तेव्हा, ही भक्ती आहे. म्हणून भगवान शिवाने काही जरी कुणी मागितलं, कुणी निंदा केली, कुणी वाईट बोललं, कुणी जे मागितलं ते पदार्थ दिला, तो भगवान शिवाचा अधिकार आहे. तो अधिकारी देव कोण असेल तर भगवान शिव आहे. मागितली ती वस्तू दिली, एवढा भगवान शिव निरपेक्ष ज्ञानाचं मंदिर, तत्व मंदिर किंवा तत्ववेत्ता भगवान शिव आपल्या शिवभक्तीमध्ये सादर आहे. शिवभक्तीने तो भगवान शिव परमात्मा प्रसन्न. चला
राजा दक्षला मोठेपणा आला. एक प्रयागाच्या ठिकाणी सर्व संत जण देव दानव सर्व जमा झाले. भगवान शिव शब्द हो गे बाबा मारा शांत आपल्या निराभिमानी हे की नाही निर्मळ मनाने त्या ठिकाणी सिंहासना बसले होते. पण सगळे देवांनी नमस्कार केला. भगवान शिव आपल्या अंतरंगामध्ये तलीन होते, आत्मतत्वामध्ये लीन होते, आत्मलिंगामध्ये, आत्मज्योतीमध्ये, आत्मस्वरूपामध्ये तल्लीन होते भगवान शिव परमात्मा. भगवान शिवाचे तत्वच आत्मतत्व, विद्या तत्व आणि ज्ञान तत्व या तिन्ही तत्वामध्ये जो समरस होतो तो भगवान शिव परमात्मा. बघितलं नाही दक्षाला, पण भगवान शिवाला 33 कोटी देव उभा राहिल्यामुळं त्यांना वाटलं भगवान शिवाने उठून उभा राहावं. पण भगवान शिव शब्द हो के बाबा कालो के महाकाल हे की नाही सर्व देवाचाही देव तो हा हे की नाही उमा भगवान शिव सर्व देवाचा देव. उठून उभा राहिल्या नाही म्हणून राजा दक्षाच्या मनात गाठ बांधली. माझा अपमान करतोय का, याचा बदला घेतो म्हणला. राजा दक्षाने मनात पक्की गाठ बांधून ठेवली. असे समाजातली माणसं कुच्चर आहेत हो, कुच्चर शिजत नाहीत, कुच्चर हरभरा म्हणतात आमच्या इकडं, शिजत नाही, चावत नाही, फुटत नाही, उचलून फेकून दिल्याशिवाय राहत फेकून द्यावं लागतं. दळलं तरी दळत निष्ठत आहे ते कुच्चर. तस त्यानं पक्कीच गाड्या बांधून ठेवली. बघतो म्हणला याचा बदला. 60 मुली होत्या राजा दक्षाला. 60 मुलीमध्ये 13 आता वाचा. 60 मुली होता पण बाप घाईवरला नाही. एक मुलगी झाली की मी काय करू, काय चिंता करू नको, तिचं नशीब तिच्या हातामध्ये, तिचं काय तुझ्या वातून राहत नाही, चिंता करायची नाही महाराज. मुली कन्या दानाचा मी पुढे सांगतो तुम्हाला, कन्या दाना इतकं महान दान या जगाच्या पाठीवर दुसरं कोणी नाही. अंतकरणातलं काळीज तोडून जो दुसऱ्याच्या स्वाधीन आपलं रत्न करतोय त्याच्या एवढा दात्रत्वामध्ये श्रेष्ठ या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही महाराज, कोणीच नाही. म्हणून कन्यादाना एवढं महान पुण्य या जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंही नाही. म्हणून कमी समजायचं नाही मुलीच्या बापाने. आता तुमचाच काळ येणार आहे की नाही. ज्याच्याकडे मुली त्याचं भाग्य उदयाला येणार. काळ येतंय 4 दिवस सासूचे असतात आणि 4 दिवस सुनेचे असतात. 4 दिवस सासूचे चला पक्की गाठ बांधली. 60 मुली भाग्य पाहतो म्हणला तुझं भाग्य. आधी माया शक्तीचे भाग्य बघू लागले महाराज. राजा दक्ष म्हणला बघतो तुझं भाग्य. 10 मुली यमधर्माला दिल्या. मोजा यम कळतो की धर्म. यमाला 10 मुली दिल्या. 13 मुली कश्यपाला दिल्या. 27 मुली चंद्राला दिल्या. ऋतू आणि कृशास्त्राला 2-2 दिल्या. आणि अरिष्टरेमीला 1 दिली. किती झाल्या, गणित येते का नाही, 59 झाल्या. आता हिचं भाग्य श्रीमंत जावाय बघितला महाराज नागुरावांना. काय भाग्य श्रीमंत जावाय, सगळे देव जावाय कोणाचे, राजा दक्षाचे. पण पारूला म्हणला उमेला म्हणला तुझं भाग्य बघतो. आणारे म्हणला एखादा भिकारी पाहून तिचं भाग्य. ती म्हणली 59 बहिणी म्हणू लागल्या. आता तरी म्हणू पारू मी तुमचं भाग्य खाते म्हणणार नाही म्हणले. माझ्या नशिबात जे आहे ना ते निश्चितच होणार आहे, निश्चित होणार आहे. माझं आयुष्यातलं कधी माझा करता अर्थात भगवान शंकर आहे हा दृढ निश्चय मात्र उमेचा होता. अनारे म्हणला आता हिचं भाग्य बघतो. भगवान शिवाला शिवाला काळजी पडली. आता उमेला कोणाच्या पदरात बांधते, कोणा ठाव म्हणली. आता दक्ष उमा तर फक्त माझ्यासाठी जन्माला आली आहे आणि यानेच प्राप्त मागितलेली आहे त्या उमेला. पण काय करते कोणा माणसाला ही माया समजी जावं. ही भगवान शिवाची माया आहे. आपल्या माणसाची आपल्याला ओळख होऊ देत नाही ना, ही माया समजी जावं.
अहो जन्मभर बाप माय बापाने सेवा करावी आणि बाप सावधान झालं की मुलगा एकाचे दोन घर करते आपल्या बाप्पाला सुद्धा विसरते. ही जर त्या ठिकाणी विसरत पडण्याची जी संधी आहे तिला महामाया, तिला त्या ठिकाणी महाराज पा भक्ती आवाज मोकळा व्हायसाठी काचा पाला येत गुंजचा असा भक्त पाहिजे की नाही. गुंजचा पाला ना तर काय म्हणतात त्याला, मला वाटलं ते गांजर गोटाच आहे काय की संकरित बियाण. चला गांजर गोट्याचं बियाणं काय माणसाला सहनच होत नाही ते फुगतोय असं न तूप खाता. चला काय प्रेम आहे महाराज हे प्रेम म्हणतात का. चला भाग्य राजा दक्ष म्हणला अनारे राजा बोले जर आले महाराज. एखादा भिकारी बेगा म्हणला या उमेला तिच्या पदरामध्ये बांधा. भक्त म्हणला हिचं भाग्य काय करती ही ते. ती म्हणली बाबा तुम्ही गाठ बांधा आणि मी खुशाल संसार करा म्हणली. माझा करता अर्थात तुझी करता करविता देवा वगी तुझी सत्ता तुझी करता करविता Oh.
अवगे तुझे सत्ता एकूण साठ बहिणी श्रीमंताच्या घरी दिल्या होत्या राजा दक्षाने. यमधर्म महाराज जगावर नियंत्रण त्याचं आहे. कश्यपाने या सृष्टीचा विस्तार केला, 13 मुली दिल्या. चंद्राचं वैभव 27 मुली दिल्या. कृशास्वाने अरिष्टनेमीला 2-2 दिल्या. श्रुतो एकोणसाठ मुली त्या ठिकाणी राजा दक्षाने श्रीमंताच्या घरी दिल्या. पण आदि माया शक्तीला सांग तुझं भाग्य काय. ती म्हणली माझं भाग्य मी स्वतः घेऊन आले, मी तुमच्या भाग्याने जन्माला आले. एक भिकारी मुलगा बघतो म्हणून सांगितलं आपल्या प्रधानजीला. भिकारी मुलगा शोधू लागले. भगवान शिवाला कृपा आली मरा तुझे करता करविता देवा. भगवान शिव परमात्म्याला कृपा आली आणि भगवान शिवाने भिकाऱ्याचं रूप घेतलं. जठील जठील भिकारी, नख वाढलेले, दाढी वाढलेली, 6 महिनी आंघोळ न केलेली, अंगाला चिपड, नाकाला मेकड, ना डोळ्याला चिपड, नाकाला मेकड, माश्या सुद्धा त्या ठिकाणी गोंग 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 करू लागल्या. महाराजास भिकाऱ्याचं रूप घेतलं, राजा दक्षाच्या नगरीमध्ये येऊन लोळू लागले. कुठ खाते भाग्य कुणाचे बोलले त्याला हा जोगी. जोगी आहे, जोगी म्हणजे भिकारी आहे. गिरजेचं संयमवर चालू आहे. राजा दक्ष म्हणते मुलगा तुला श्रीमंत देतो, जगाच्या पाठीवर सगळी संपत्ती त्याच्या जवळ असेल. बाबा मी तुमच्या भाग्याने जन्माला आले नाही, मी माझं स्वतःच भाग्य मी स्वतः घेऊन आले. तुम्ही ज्याच्या सोबत त्या ठिकाणी बघा ना मुलीचं काय भाग्य असतं. कुठे कुणीकडला मुलगा आहे की नाही, कुणीकडली मुलगी, परमणीची मुलगी, नांदेडचा मुलगा आहे का ओळख काय, काय घेणं देणं असते का, काय ओळख पाळख काहीच नाही महाराज. पण मुलीचं भाग्य आहे. भाग्य जर चांगलं असेल तर महाराज बघा ना त्याची गाठ बांधल्या जाते, सुखाचा संसार केला जात आहे का काही. त्याच्यात नशीब प्रारब्ध आई बापानी काळजाचा तुकडा एखाद्या परपुरुषाच्या आस्वादन करावं माझे मालक. काय घेणं देणं आहे का, आहे का घेणं देणं, काहीतरी संबंध काय नाही. भाग्य आहे मुलीचं, चांगलं झालं तर मुलीच्या भाग्यात आहे, दुःख येईल ते मुलीच्या भाग्यातच असते. आई वडिलाला सुद्धा काही माहीत नसतं महाराज त्याचं प्रारब्ध काय आहे. जावाई कसा निघल म्हणून बापाला मुलगा बाप तर तळमळ करीत असतो. शेजाऱ्याला विचारतो, भाऊकीला विचारतो, लांबच्या सोयऱ्याला विचारतो, अमुक विचारतो, तमुक विचारतो, माय विचारते श्रीमंती, बाप विचारतो गुण, मग कोण चांगलं, माय का बाप. बाप बाप महाराज मुलाचे गुण विचारतो. गुण चांगले असल्यास तुमच्या श्रीमंतीला चाटिता का. श्रीमंती आहे पण मुलीला सुख एक क्षणाचं सुख जर आपल्या मुलीला देत नसेल तर काय त्या मुला वैभवाला करावं. अहो राजा रावणाची श्रीमंती होती पण राजा रावण आपल्या बायकोला विचारल्याशिवाय एक पाऊल सुद्धा पुढे टाकीत नव्हता. हे प्रारब्ध पाहिजे. सीतेला उगा आणलं का राजा रावणानं, हे लक्षात ठेवा. मुलगा गुणवान लागतो तो पत्नी त्याची अधिकारी आहे. राजा रावणाने सीता नेत असताना सुद्धा करू नका, काय करायचंय मला या संपत्तीला, श्रीमंतीला अपकीर्ती होईल पण एका देवाच्या हातानं मरण ऐकलं नव्हतं त्यावेळेस. अहो सीतेने एक वेळेस त्या ठिकाणी प्रश्न टाकला होता. सीता म्हणले मी अयोध्यात येणार नाही. काय येणार नाही, ज्या पुरुषाच्या हाताने बादशाचा वध होतो भाष्याचा त्या घरचं पाणी पिऊ नये म्हणले.
म्हणून आपल्या राजय प्रथाय भाषेच्या पाया पडतात, भाषाच्या पाया पडतात, ही प्रथा आहे अजूनही भाषेच्या पाया पडतात. आता तुमच्याकडे काय मला माहित नाही का पडतात. राजा दशरथाच्या हाताने एका भाषेचा वध भाषाचा वध झाला होता, म्हणून सीता 14 वर्षाचा वनवास उपभोगून अयोध्येमध्ये आली होती. आलेली असताना सीतेनं त्या घरचं पाणी पिलं नाही. महाराज काय अधिकार आहे स्त्रीचा, दोन कुटुंब दोन कुळाचा उद्धार करते ती स्त्री आहे. पाणी पिलं का पिलं नाही का पिलं नाही तर सांगितलं, महाराज का पिलं नाही तर माझ्या सासऱ्याच्या हाताने भाषाचा वध झाला, त्याच्या घरचं पाणी मी पिणार. हे भाग्य आहे, एवढी मुलगी विद्वान असली पाहिजे, एवढी स्त्रीचे गुण आहे. काय करावं लागेल तर म्हणले, ज्या ब्राह्मणाच्या हातामध्ये ज्या ब्राह्मणाने कधी दुसऱ्याचं अन्न खाल्लं नाही त्या ब्राह्मणाच्या हाताने तृप्ती करा, दुसऱ्याचं खाल्लं नाही. आम्ही महाराज लोक कोणाचं खातो? दुसऱ्याच्या घरचं अन्न ज्या ब्राह्मणाने खाल्लं नाही त्याच्या हाताने हा दोष जातो. म्हणून कोण आहे म्हणजे सांगा आता असा ब्राह्मण पहिली पंचायत. सीतेनं सांगितलं रावण, रावण ब्राह्मण होता. सीतेला जर त्रास रावणानं दिला असता तर रावणाला म्हणल्या लोक काही म्हणतात. रावणाचा रावणासारखा मान शिवभक्त या जगाच्या पाठीवर नाही. रावणाने भक्ती केली, राज्य दिले त्याला, स्त्री सहित आत्मलिंग देता की हो नाही भ्याला. राजा रावणाला आमंत्रण घेऊन राजा दशरथ गेला, चला हा दोष काढायचा आहे, माझी सुन पाणी घेईना. दोन कुळाचा उद्धार आहे, आपल्या कुळाचा जर उद्धार करत असेल तर आपल्या घरची सून, म्हणून सुनला हिशोबानं वागवी जा सासा हो, आणि सासून बी सुनचा आशीर्वाद घेतला पाहिजे. बघा रावणाला सांगितलं, रावणानं तेव्हा विचारलं होतं मी अयोध्या जाऊ का, कोणाला म्हणा की कोणाला अण्णा मंदोदरीला विचारलं होतं. काय पतिव्रता स्त्री होती मंदोदरी, पतिव्रतेमध्ये मंदोदरीला विचारलं होतं जाऊ का. एवढा मोठा त्या ठिकाणी राजा भगवान शिव परमात्म्याचा भक्त आहे, अरे त्याने विचारलं बायकोला, बायकोला विचारावं की नाही विचारावंच लागते महाराज. त्याला संसार म्हणतात, आपल्याला नाही कळलं तर त्याला विचारावं, त्याला नाही कळलं तर यायला विचारावं, आणि दोघांच्या विचारानं चलतो त्याला संसार म्हणावं. कौग शिवळो पडाव भार्या आणि भ्रता, भार्या कुणाला म्हणे जाव भ्रतार, संसाराचं ओझ जे दोघं समान ओढतात त्याला भार्या भ्रतार म्हणतात. टिकली टिकली कुणाला म्हणाव. एक सर्व महिला मंडळाला मागणं आहे महाराज, साडीचा कलर बदला, मॅचिंग बांगड्या द्या, मॅचिंग केस करा, मॅचिंग चेहरा करा, पण मॅचिंग टिकली करू नका. टिकली कुंकू नाही करायची, मॅचिंग. आता मॅचिंग प्रथा निघाली, टिकली मॅचिंग, मॅचिंग टिकली असती अहो वडिलाने तुमचं भाग्य पाहून तुमचा पती त्या ठिकाणी लिहून दिलाय, त्याच्यासोबत तुम्ही सुखाने संसार करता, काळा किंवा गोरा म्हणत नाही म्हणता का. बापाने बघावं, पहिले आता महिला मंडळला मालकवी माहीत नव्हती हो 6-6 महिने, आता तृतीय मोबाईल आला इतका लावला. हॅलो जाऊ दे आता वेळ नाही आज आपल्याकडे, काय वेळ आहे. पण टिकली बदलायची काय सामर्थ्य सांगतो कुंकवामध्ये आहे का. आधी माया शक्ती आपल्या भांगामध्ये कुंक भरू लागल्या, भांगामध्ये शेंदूर भरू लागल्या, शेंदूर भरत असताना भांगातला शेंदूर प्रथईवर पडला,
प्रत्यवीर पडून ते शेंद्राचं घर्षण जे प्रत्यवीर पडलेलं ते शेंद्र होतं त्या ठिकाणी भगवान शिवाने स्वयंभू रूपामध्ये अव प्रकट झाले. ही भक्तीचा अधिकार आहे, हे पतिव्रतेचं सामर्थ्य आहे. त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे वेरूळ घृष्णेश्वर. घृष्णेश्वर नावाच्या लिंगाची उत्पत्ती जर झाली असेल तर महाराज भांगातलं घर्षण घृष्णेश्वर घर्षण करत असताना ही कुंकू अशा भरू लागल्या. भरत असताना ज्या ठिकाणी कुंकू पडलं त्या ठिकाणी भगवान शंकराने आपल्या स्वयंभूरूपामध्ये प्रत्यक्षित झाले. ते ज्योतिर्लिंग असेल तर घृष्णेश्वर, वेरूळ घृष्णेश्वर कुठं आहे? इथं शेजारी औरंगाबाद मध्ये. एक सौभाग्याच्या लेण्याला एवढा अधिकार आहे म्हणे. तेव्हा रावण गेला पूजा करायण्यासाठी, जाऊ का? बेशक जा म्हणली मंदोदरी, तुमचा अधिकार आहे. राजा जरी असत ब्राह्मण कुळामध्ये तुम्ही जन्माला आलात तुम्हाला पूजा करण्याचा अधिकार आहे. म्हणून स्वामीने ब्राह्मणाने शिवभक्ताने आपल्या पूजेसाठी ला जायचं आपला अधिकार आहे शिवभक्ती करण्याचा. रावण गेला आणि राजा दशरथाच्या घरी श्राद्ध केलं, ते काय शांती केली आणि तेव्हा शितीनं पाणी पिलं. काय अधिकार आहे स्त्रीचा? दोन्ही कुळाचा उद्धार करते. म्हणून राजा रावण काय सांगू लागलो, मी काय विषय चालला होता महाराज लांबला. आणि हे कार्य जर त्या ठिकाणी स्त्रीने केले तर महान भाग्याची प्राप्ती. भाग्य माझं आहे, माझ्या भाग्याने मी जगते. भिकाऱ्याचं सोंग घेतलं महाराज भगवान शंकराला गावामध्ये येऊन गटाराच्या काठाला लोळू लागले. भक्तो तुझं भाग्य काही हरकत नाही महाराज, तुझी करता करविता. भगवान शिवाचं नाव घेऊ लागले. ओम नम शिवाय, 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 ओम नम शिवाय. Oh,
भगवान की जय हर हर महादेव हर हर अजून एक हर 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 आपला आवाज कैलासापर्यंत गेला पाहिजे आणि आता नागेश्वर भगवंत आदि माया शक्ती तुमच्या या शिवानु मंडपामध्ये येणार आहे काय स्वागत तयारी महाराज धन्यवाद द्यावे तेवढे थोडे बघा आता आगमन कसं होतंय चला मी कथा आता पटपट आटपितो आदि माया शक्तीला भाग्य विचारल्यानंतर एक भिकारी जोगी राजा दक्षाने उचलला गावातला एक भिकारी उचलला लग्न मंडपामध्ये आणला आणि लग्न मंडपामध्ये आणल्याबरोबर हळद लावली हळद लावल्याबरोबर सगळी 59 बहिणी म्हणता शांत बसा त्यांचं त्यांना काम करू द्या आपलं आपलं काम करू बघा ना कथेमध्ये बोललं की काय होते तुम्हाला उदाहरण सांगतो शिवपुरीला पुराणामध्ये सांगितलेलं आहे कथेमध्ये बोललं की बेंडकीच्या जन्माला जावं लागतं आणि कथेमध्ये झोप घेतली की सापाच्या जन्माला जावं लागतंय आणि शेजाऱ्यानं झोप घेऊ दिली की गारोडी व्हावं लागते वाव 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 या गावान त्या गावा मग पिटाऱ्यात घालून फिरावं लागते म्हणून कथेमध्ये झोपायचं नाही आणि शेजाऱ्याला झोपू द्यायचं बोललं की बेंडकी पहिलं आम्हाला म्हणायचे हा बेंडकीला दगड मारू नये बेंडकीला दगड मारू नये म्हणायचे बायको मुखी भेटती बेंडकीला दगड मारला असता तर बरं झालं असत हे आना ते आना अमुक आना तमुक आना तुम्हाला कळतच नाही तुम्हाला असंच आहे बरं झालं असत आता वाटायले खरंय की नाही पहिलं आम्हाला लहानपणी म्हणायचे बेंडकीला दगड मारू नये बायको मुखी भेटती बरं अण्णा बरंय का मुखी पाहिजे का बोल की अण्णा ओ राजा दक्ष काहीच म्हणत चला बोलकीचा असा बापा आहे की नाही सगळं पण वाटतंय एखाद्यावर आहे की नाही घरचे माणसं जरा गरम झाल्यावर अण्णा चला काय सांगू लागलो राजा दक्ष म्हणला अनारे भिकारी गावात होता भिकारी भगवान शिवाला कृपा आली आधी माया शक्तीची भिकाऱ्याचं सोंग घेतलं जोग्याचं सोंग घेतलं आणि गावामध्ये येऊन पडले राजा दक्ष म्हणला अना गावातला भिकारी उचलला शिपायाने लग्न मंडपामध्ये आणला 59 बहिणी म्हणतात उमे आता तरी म्हण तुमचं भाग्य खाते नाही म्हणणार म्हणले बापानं सुखाने गाड बांधून द्यावं बापाने सुखाने त्या ठिकाणी गाठ बांधावी आणि मी सुखाने त्याच्यासोबत संसार करावा महाराज काय हरकत नाही माझं भाग्य माझ्या हातात आहे म्हणून माय बापाच्या नावानं कधी मुलीनं रडायचं असंच केलं तसंच हिचं चांगलं केलं माझं वाईट केलं म्हणायचं चला लग्न मंडपात नवरदेवांना 59 बहिणी रडू लागल्या महाराज नवरदेवाला हळद लावली स्नान घातलं नवरदेवाला उभं राहता राहता येणार हळद लावली निकळून मस्त बघा टुकू 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 बघा टुकू टुकू नवरदेव बघू लागला नवरीला त्या ठिकाणी नटून लग्न मंडपामध्ये आणलं तरी 59 बहिणी मध्ये आता तरी म्हणणार नाही म्हणले माझा भग माझा कर्ता हर्ता तो परमेश्वर आहे आम्ही भाऊद्याच्या याती सूत्र दोरी तुझी जसे नाच विषय देवा तसे नाचू सदा शिवा भगवान शिव जसा ठेवी त्याप्रमाणे आम्ही सुख भोगू महाराज लग्न मंडपात बोलल्यावर नवरदेव नेल्याबरोबर दशभोज पंचपदन अंगी भोती भूषेण नागेश्वर भगवान भगवान शिवाने
पंचभुजाचं रूप धारण केलं, त्रिनेत्र धारणी अंगावर त्या ठिकाणी भस्म धारण केलं होतं, रुंड माळा गळ्यामध्ये होता, व्याघ्रांवर त्या ठिकाणी धारण केलं होतं, शुभ्र स्फटिका समान त्या ठिकाणी भगवान शंकराचं रूप चतुर्भुजभुज भगवान शंकर लग्न मंडपामध्ये प्रकट झाल्याबरोबर सगळ्यांनी तोंडात बोट घातली, अरे बाप रे म्हणजे उमेचा पती, याला म्हणतात भाग्य. भाग्य माणसाचं कधी बदललं काही सांगता येत नाही, आणि भाग्यासोबत माणसानं झुंज खेळावी, धैर्य खचू द्यायचं नाही, झालं का? नशिबासोबत संसारामध्ये सुख दुःखासोबत झुंज खेळायची, पण धैर्य गळू द्यायचं नाही. बघा कोरोनाच्या काळात ज्यांनी धैर्य खचले तेच गेले, आणि ज्यांनी हिंमत धरून ठामे ठोक उभे राहिले ते अजून सुद्धा जशाला तसे मरत. म्हणून धैर्य, कितीही मोठं संकट येऊ द्या पण धैर्य त्या ठिकाणी ढळू द्यायचं नाही. आणि हेच माणसाचं हेच शास्त्र शिकवतं, हेच हिंमत शिकतं, हे संस्कार शिकवतं. चला आदिमायाचं धैर्य सांगतो तुम्हाला. चला पुढे लग्न झालं, राजा दक्ष म्हणला न बोलदेव बरं झालं, म्हणला भूताच्या माळा मनुष्य मंडांच्या माळा जावाव्या जावाविषयी प्रेम हे कुठून आलं की म्हणजे भूत. चला लग्न बा झालं, आधी माया शक्ती कैलासामध्ये गेल्या, सुखाने संसार करू लागल्या. पण एके दिवशी भगवान शंकराला आधी माया शक्तीने हट्ट धरला, चला कि मालक फिरायला. फिरण्यासाठी निघाले, आधी माया शक्तीला महाराज प्रकारे विचारलं, आधी माया शक्तीने देवा कंटाळा आलाय बसून बसून कुठं कैलासात. बाहेर फिरण्यासाठी पती पत्नी निघाले, कशाच्या कशावर बसून? भगवान शंकराचं वाहन नंदे वाहन साजिरे संगीता पसाचे भार रमावर विरंती छत्र चामरे उभविते गीत गाते बळीवार ऐसा पाहुर्या डोळा सुख सोळा सुखाचा मन्मत गाले लोटांगण कवळे चरण आवळी प्रमत गणाची आमेळी चंद्र मोडी देखिला भस्म सोबे सर्वांगे वाम भागे भवानी. असा भगवान शंकर, आणि भगवान शंकराला विनंती केली, देवा चला की फिरायला. लग्न झाल्या फिराय निघतात, तुमच्याकडे कसं आहे? म्हणून आधी माया शक्तीला विनंती केली, देवा चला फिरण्यासाठी. म्हणून भगवान शंकराने होकार दिला, आणि पती पत्नी नंदीवर बसून फिरण्यासाठी दंडकारण्यामध्ये आले. दंडकारण्यामध्ये फिरत असताना महाराज त्यांना सीताच्या शोधासाठी प्रभू रामचंद्र दुःख करू लागलेले दिसले. हे सीते हे सीते हे सीते माझी सीता कोणीतरी आणून द्या असं दुःख करू लागले प्रभू रामचंद्र. हे कुणी बघितलं? आदि माया शक्तीने बघितलं. आधी माया शक्तीने बघितल्यानंतर प्रभू रामच्या भगवान शंकराला विचारलं, तो व्यक्ती कोण रडतोय? तो म्हणजे देवाचाही देव, माझ्या हृदयामध्ये ज्याला स्थान आहे माझा परमप्रिय स्नेही प्रभू रामचंद्र आहे, आणि त्यांची बायको रावणाने नेली म्हणून दुःख करू लागले. आधी माया शक्ती बघा ना, उडग कळी बसपाट गोळी, बसल्या बसल्या माणसाला माकड चेष्टा करायची सवय. दोघ पती पत्नी कुठं जाऊ लागले, तू कुठं चालली आहेत, तुला काय करायचंय, कोणी जाऊ द्या, तुला काय घेऊन चाललीत का? पण माणसाला नुसत्या उठा ठेव्या. पण बघा आधी माया शक्तीला कोण आहेत ते प्रभू रामचंद्र, कशामुळे रडू लागले? त्यांची बायको चोरून नेली म्हणून बायकोसाठी शोक. देवा म्हणे मी त्यांची टिंगल करू का? आता सब देव का प्रभू रामचंद्र, काय गरज आहे का? पण महिला मंडळा जरा उरकतच नको करू म्हणजे ते करणार है की नाही? एका बामणाची बायको ऐकतच नव्हती, करू नको म्हणले ती करायची, आणि कर म्हणले ती कवा करायची? त्याच्या घरी एके दिवशी पितृश्राद्ध होत, त्याला वाटलं आता पितृश्राद्ध घालायला पाहिजे ना, कर म्हणले की करायची, त्याला पितृश्राद्ध घालायचं होतं. म्हणलं आता कसं म्हणा बापा? म्हणलं आपल्याला पितृ घालायचे, पण घालायचे नाही,
ठिमली काहून नाही गारायचे. स्वयंपाक करते, स्नान करते, पूजा करते, पूर्णाचा स्वयंपाक करते, छान छान स्वयंपाक करते, पित्र जेव घालून जेवून काढून देते. ते मला बरं झालं की पण बघा ना, त्या कामामध्ये ब्राह्मणाला आमंत्रण सांगून या म्हणले तुम्ही. ते मला आमंत्रण सांगायचं नाही, ते म्हणले सांगा नाही म्हणले की सांगा. बघा सगळा कार्यक्रम केला महाराज. ताटवाडी ते म्हणले ताट वाढायचे, ती म्हणजे वाढायचे. पाय धुयायचे नाहीत, ती म्हणजे धुयायचे. आता बघा की महाराज, ताट वाढायचे नाहीत म्हणल्यावर तिने ताट वाढले, सगळे पदार्थ टाकले. म्हणजे आता ब्राह्मणाला बसायला होती, म्हणजे बसवा. तिने मला नाही बसवायचे, बसवायचे बसविले. पण ते म्हणलं आता ताट उचलून ब्राह्मणाच्या पुढे नेऊन ठेवू का? ती म्हणली ठेवायचे नाही, या म्हणजे बाहेर फेकून. एवढा स्वयंपाक केला, एवढी परेशानी झाली, ठेवू का म्हण त्याला लक्षात चालणार नाही. म्हणायचं काय म्हणायचं होतं, ठेवू नको का? ती ठेवा म्हणत होती. पण ते म्हणला आता मी ताट उचलतो आणि ब्राह्मणाच्या पुढे नेऊन ठेवतो. ती म्हणली ठेवायचे नाही. पुरे ताट उचलेन भिर 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 गेलं, सगळी श्राद्ध गेली, श्राद्धाची पूजा गेली. महाराज लय अवघड आहे संसार, संसार काचच्या बांगडी सारखा आहे, अवघड आहे की नाही. माईला बोलाव अना, माईला बोलाव तर बायकूला राग, आणि बायकूला बोलाव तर माईला राग. जिन सांभाळलंय एक ना, जिन रात्रन दिवस सांभाळले, तिला बोलाव तर कस बोलाव. बांगडीपेक्षाही अवघड आहे. आणि हिला तर गाठ बांधून आणलंय चार चौका संग, चार Thank you.
माया शक्तीला बाप वडीलही बोललेले आहेत राजा दक्ष. आधी माया शक्तीही बोललेत महाराज. जाच सासूचा सोशेला वाये रचे कोणी आता सरले माझे वाट दोहीकडे आला विटाई. आधी माया शक्तीला राग आला आणि आधी माया शक्तीनं आपलं शरीर राजा दक्षाच्या यज्ञकुंडा समेत प्राण आकर्षण करून त्या देहाला अग्नीमध्ये आकर्षण केलं. आपला देह त्या ठिकाणी समोर ठेवला. अहकार उठला. राजा दक्षाचा यज्ञ विध्वंस झाला. दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला. शिरछेद झाला त्याचा की राजा दक्षाचा यज्ञामध्ये आहुती दिल्यावर शिरछेद राजा दक्षाचा केला. आता पुढे चला. हा वियोग आहे. भगवान शिव पार्वती मातेचा वियोग झाला. भगवान शिवाला कळाला वीरभद्राची मूर्ती जन्माला आली आणि राजा दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला वीरभद्राने. राजा दक्षाचं शिर पायातारी त्या ठिकाणी तुडवून शिव निंदकाला त्या ठिकाणी शिक्षा दिली. त्यावेळेस वियोगाने भगवान शिवाला इराग आला आणि भगवान शिव हिमालय नावाच्या पर्वतावर समाधिस्त झाले. वियोग आहे. तारकाक्ष आणि विधुनमाली नावाचा राक्षस. त्या राक्षसाला तीन मुले होते. त्या तीन मुलाला मारण्यासाठी भगवान शिवाचा पुत्र कार्तिकेचा जन्म होणे गरज होत. 33 कोटी देवाने भगवान शिवाला विनंती केली, देवा तुम्ही विवाह करा. राजा हिमालयाला त्या ठिकाणी विनंती केली. राजा हिमालयाने आदि माया शक्तीला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली. हिमालयाने सुद्धा तपश्चर्या केली एक मुलगी जन्माला घालण्यासाठी. एक मुलगी जन्माला घालण्यासाठी पुन्हा हिमालय त्या ठिकाणी तपश्चर्याला बसला. आता आदि माया शक्ती बघा, पितरांच्या तीन मुली होत्या, मेना, स्वदा आणि कला. जरास थांबा, 10 मिनिटं थांबा. पितराच्या तीन मुली होत्या, मेना, स्वदा आणि कला. या देवलोकामध्ये बसलेला असा सनकादिक ऋषी च्या दर्शनासाठी गेले. 33 कोटी देव त्यांच्या दर्शनाला गेले. सनकादिक ऋषी स्वर्गामध्ये आले. येत असताना या तिघी मुली, सर्वजण सनकादिक ऋषी आले म्हणल्यावर सर्वजण उठून उभा राहिले, पण या तीन मुली होत्या जाग्यावर बसल्या. महाराज बसलेले असल्यामुळे त्या ठिकाणी सनकादिक ऋषीला राग आला आणि त्या तीन मुलीला शाप दिला, तुम्हाला मृत्यूलोकामध्ये जन्म घ्यावा लागेल. विनंती केली वडिलांनी. ती सांगितलं ही मेना आहे ती हिमालयाची पत्नी होईल आणि तिच्या पोटी पार्वती जन्माला येईल. दुसरी कला आहे राजा जनकाची पत्नी होईल तिच्या पोटी सीता जन्माला येईल. आणि तिसरी तिची स्वदा आहे ती द्वापार युगामध्ये वैश्व भानूची पत्नी आणि राधेची आई होईल तिच्या पोटी राधा जन्माला येईल. चला ह्या तिघी जणी महाराज त्या ठिकाणी आणि आपल्याला बघायची ती मेना. मेनकेचा विवाह राजा हिमालयासोबत झाला. सुखाने संसार करू लागली. भगवान शिवाला आदिमाया शक्तीला प्रसन्न करून घेतलं आणि साक्षात आता कन्यारत्न ही पार्वती माता पुन्हा हिमालयाच्या पोटी जन्माला आली. साम जन्म पार्वती पते शिवाहर भगवान शिवाला प्राप्त करण्यासाठी पुन्हा तपश्चर्या केली आणि भगवान शिवाचा आणि आदि माया शक्तीचा विवाह सोहळा. कुरगाव नगरी मध्ये काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, आरती चटाये लग्न देवाच लागत, आरती चटाये लग्न शंभूत लागत, आरती चटाये लग्न देवाच लागत. काय
I'm gonna
ईश्वर भगवान भगवान जय हर हर महादेव मना की बैटरी चार्ज झाली संपली काय बैटरी हर हर महादेव नागेश्वर भगवान की जय सर्व शिवभक्तांना विनंती आहे सर्वांनी खाली शांत बसून घ्या महाराज हे भगवान नागेश्वराचा विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न पडला या वेळेसाठी आपण सात दिवसापासून या खुरगाव गावातली सर्व कमिटी तळमळीने वाट पाहूडे महाराज बघा लहान मोठ्यापासून त्या ठिकाणी हा योग साधण्यासाठी हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत तळमळीने कार्य करू लागलेत महाराज या खुरगावातल्या सर्व शिवभक्तांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतोय महाराज हा सोहळा भूतोन भविष्यती सर्वांनी शांततेत काम करा महाराज शांततेत बघा कैलासाचं वातावरण आज त्या ठिकाणी खुरगावाला प्राप्त झालेलं आहे आणि शिव पार्वती जणू काय साक्षात नागेश्वर आणि आदि माया शक्ती आहे की काय असं वाटू लागलं बघा आणि हा सोहळा आदि माया शक्तीने राजा दक्षाच्या यज्ञामध्ये आहुती दिली आणि हिमालयाच्या पोटी पुन्हा जन्माला आल्या हिमालयाने पुन्हा तपश्चर्या केली आणि आदि माया शक्तीला पुन्हा जन्माला घातलं हिमालयाची मुलगी म्हणून मेनकेचा आणि हिमालयाचा विवाह झाला आणि त्यांनी तपश्चर्या करून आदि माया शक्तीला पुन्हा जन्माला घातलं स्वयंरूपामध्ये आदि माया शक्ती जन्माला आल्या जन्मता शिवभक्ती करू लागल्या 33 कोटी देवाने हिमालयाला सांगितलं भगवान शिवाला तुझी पार्वती देऊन टाक म्हणून ब्रह्मदेवासहित सप्त ऋषी देव भगवान शिवाच्या कैलासामध्ये भगवान शिवाच्या स्वैरिकीसाठी गेले हिमालयाने स्वैरिक केली तिथी ठरली चैत्र महिन्यातली अष्टमी पण भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह आदि माया शक्तीच्या मेनेला मान्य नव्हता लग्न थांबलं भगवान शिवाचं लग्न थांबलं आदि माया शक्तीची आई म्हणते भगवान शिवाजवळ आहे काय की माझी पार्वती मी भगवान शिवाला देऊ घर नाही दार नाही एअर कंडिशन नाही बंगला नाही गाडी नाही घोडी नाही स्मशानामध्ये राहतोय भूताच्या मेळ्यामध्ये राहतोय अंगावर मनुष्य मुंडांच्या माळा परिधान करतोय आणि अशा त्या भगवान शंकराला माझी पार्वती देणार नाही लग्न थांबलं मारा देवाचं लग्न थांबलं म्हणून चैत्र महिन्यात तेवढ्या तिथी काढीत नव्हते पहिली माणसं पण भगवान शिवाचं लग्न थांबलं सगळे जण समजावून सांगू लागले नाही भगवान शिव आधी महादेव आहे विश्वाचा मालक आहे आणि भगवान शिवाला जर तुमची पार्वती दिली तर जगातलं सुख तिला प्राप्त होणार आहे समजून सांगितलं महाराज पण आईचं समाधान नाही कन्यावर येते रूपहा माता वित्त पिता श्रुतम बांधवा कुल मिच्छंती मिष्टान्न मितरे जणहा शिव महापुराणा ग्रंथ सांगत कन्या जर बघत असेल तर रूप बघून कन्या त्या ठिकाणी खुश होते आनंद होते मुलगा चांगला दिसायला आहे ना मुलीला चांगलं वाटत बापाची तळमळ असते मुलाची गुण शोधण्यासाठी माता पिता श्रीमंती किती आहे गुण किती आहेत मुलगा चांगला आहे का वाईट आहे जोपर्यंत मुलगी आपली परतीनं येत नाही तोपर्यंत आपल्या बापाच्या पायाला त्या ठिकाणी तळ थांबत नाही महाराज समाधान होत नाही
याला विचार त्याला विचार आपला वडील विचारतोय बघा. आई वडिलाचे एवढे कष्ट असतात आपल्या मुलीच्या विवाहासाठी, वाटेल ते करील पण आपल्या मुलीला सुख देण्यासाठी वाटेल त्या गोष्टी देण्यासाठी प्रयत्न करत असतो आपला बाप. पण आई वडिलाविषयी प्रेम आपल्या जवळ असलं पाहिजे. अहो शेजाऱ्या पाजाऱ्याने मुलीच्या लग्नामध्ये कधी आणून पाहिलं ना पाहिजे, जेवढं जेवढी मदत होईल तेवढी केली पाहिजे. पण हे आपल्यात राहिले नाही महाराज. आई वडिलाची तळमळ असते, बाप गुण बघतो, आई पैसा बघते, मुलाची श्रीमंती किती आहे. पण बाप मुलाचा गुण बघतो, मुलगा गुणकारी आहे का, स्वभाव चांगला आहे का, निर्वेशनी आहे का, चार माणसात बसतो उठतो का. आधी जर मुलगी द्यायची असेल तर मुलाची मित्र बघा, शास्त्राने सांगितलंय. मित्र बघितल्यानंतर मित्र कोणती आहे त्याच्यावर मुलाची परीक्षा करता येते बघा. वित्त बांधवा कुलमिच्छाने, अहो भावकी काय बघते, भावकी बघत असेल तर मानपान बघते, कधी मुलीच्या लग्नातच भावकी रुसून बसते. याला विनवा त्याला विनवा, आई वडिलाला विनंतीच करावी लागते महाराज. मुलीच्या लग्नात येरी रोज बोलतात गप्पा करतात पण मुलीच्या लग्नातच आडून बसतात. भावकीला सुद्धा मान पाहिजे असतो, आम्हाला विचारलंच नाही. पण मुलीच्या लग्नामध्ये विचारपूस करू नका. आहो इन बाई कशासाठी रुसते, इन कशासाठी रुसते, इनीला मान दिला नाही म्हणून वीन रुसती. अहो भावकी मानासाठी रुसते पण वराड कशासाठी असते, वराड वराड कशासाठी असत, गुलाबजामून. नवरीच्या बापाचं काय झालं ते माहीत नसते, नवरीच्या आईनं काय केले हेही माहीत नसतंय, काय कष्ट करून एवढा मोठा डोलारा उभा केलाय. अहो नाई वडिलाच्या अंगाचे वरफाटे निघतात महाराज मुलीच्या लग्नामध्ये. म्हणून मुलीच्या लग्नामध्ये कोणीच त्रास देऊ नका. म्हणून मला वाटते पुन्हा एकदा कोरोना यावा. कशामुळे म्हणतोय कळालं का, कोरोनात लग्न लिंबाच्या झाडाखाली. दोन वर्षाच्या काळामध्ये लग्न एवढे माय बापासाठी चांगलं होतं महाराज, येड्या बाबळी खाली लग्न लागले हो. सकाळी दात घासू लागलो महाराज, आमच्या गावात लग्न झालं, दात घासोस तर वराड आलं, दात तोंड धुवस तर लग्न लागलं, आणि चहा पिवस तर वराड गेलं. माय बापासाठी सुखाचे दिवस असतील तर कोरोना काळ, येड्या बाबळी खाली लग्न लावले हो. कोण वर बापाने वर माईन, दिवस निघायच्या अगोदर लग्न लागले हो. माय बापासाठी मुलीचे दिवस, मुलीच्या आई वडिलाचे दिवस नक्कीच येणार मला. कोरोना काळात किती कोठ्यामध्ये लग्नांना, कोठ्यात गायीच्या कोठ्यात गुपचूप, तिकडे चार निकडे चार, सावधान कवाची वराड आलं कवाची ऐका पत्ता नाही. ज्योतिताई केशव पाटणे यांनी घराकडे चावी घेऊन जायचंय, आपल्या वाचून काम राहिलेलं आहे, रुकलेलं आहे, त्यांनी लवकरात लवकर घराकडे जाणे. त्या वडिलाला चिंता करायची गरज नाही, काय लग्न लागले हो महाराज, बापाला दुःख नाही, मुलीला दुःख नाही, सोयरी कवी तिथंच लग्न, पोयावर पोयावर लग्न लागले, पोयावर. तुमच्याकडे झाले का नाही, सगळीकडे झाले हो. हे दिवस पुन्हा येऊ का, नको रे बाबा, नको 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 नको. पण काय महाराज त्या ठिकाणी मजायचं नाही. अहो एवढा मोठा बाप त्या ठिकाणी रात्रंदिवस एक करतो मुलीच्या लग्नासाठी, आपला लाडका तुकडा सुद्धा विकतोय महाराज मुलीच्या लग्नासाठी. आणि आपला वराड म्हणतोय वरणातच मीठ नाही, आहे की नाही. मुक्ती नुकतीच कडक झाली होती. अरे त्या बापाकडे बघ, मुलीचं लग्न ठरलं तेव्हापासून त्याच्या पायाला दम नसती, दम नसती महाराज त्याच्या पायाला. त्याचा विचार करा, ज्याच्याजवळ आहे हो त्याचं काय घ्यायचं तर घ्या, पण ज्याच्याजवळ नाही त्याचा विचार करा. म्हणून मान बघू नका, पान बघू नका. मुलीच्या लग्नाला देवाच्या कार्याला माणसानं मान बघितलं ना पाहिजे. अक्षदा टाकलं, अक्षदा ज्या सुखाच्या ज्या
तुमच्या जे अक्षिता डोक्यावर पडतात ना त्या सुखाच्या अक्षिता त्या दाम्पत्याच्या डोक्यावर पडत असतात, सुखाची प्राप्ती करून देतात. म्हणून बघा वराडानं आपलं जे आलं ते गुट गुट खाल्लं पाहिजे महाराज, उगत चाटी बोटी करू नये. असं झालं तसंच झालं. अरे बघ त्या बायबा पकड. चला लग्न थांबलं भगवान शिवाचं. आपल्यासारख्याची काय कथा. आई म्हणते मी भगवान शिवाला माझी मुलगी देणार नाही, विहिरीत ढकलून देईल, पण भगवान शंकराला माझी पार्वती देणार नाही. अरे बापरे लग्न थांबलं महाराज. भगवान शिवाचं लग्न स्वैरी झाली. हे अशा आडपाट येतात लग्नात. सगळेजण समजून सांगू लागले हिमालयाची पत्नी मेनकेला. नाही भगवान शिव आहे, विश्वाचा मालक आहे, सगळी गोष्टी त्याच्या हातात आहेत. आत्मतत्व विद्यातत्व सर्व त्याच्या हातात आहे. पंचभूताचा मालक आहे, विश्वाचा अधिपती आहे, चैतन्याची प्राप्ती करून देतो, म्हणल्या त्या गोष्टी देतो, सर्व सुखाची भांडार आहे तो भगवान शिवाजवळ सगळ्या काही गोष्टी. नाही अरे बाप रे आईची मुलगी महाराज. आई मैना आतल्या रूम मध्ये जाऊन बसली, दरवाजाच उघडीना. मुळ वाटप झाली होती, जगलं सगळं, लग्न जमलं होतं महाराज सगळेजण. सब सात ऋषी पत्न्या, अरुंधती, शांडिल्या, सावित्री, एक नाही, या सात जणीने मेना राणीला समजावून सांगितलं, माय आमचं ऐक, हिमालयाचं काही चरण ना महाराज, है की नाही. आता मालकीने पुढे मालकाचं काही चरत नाही. हिमालय म्हणजे मी काय करू आता, खाली जे मान घातली वरीच काढिनात. समजून सांगितलं, समजून सांगितलं, कशा बशा लग्नाला तयार झाल्या. बघा आता जीव मात्र भांड्यात पडला. म्हणून सगळ्याला विनंती आहे, आमचं एक भांड याला म्हणतात शिवादली. ज्यांना काही असं प्रेम भेट द्यायचे असं ते चटका हे की नाही. लग्नाला आल्या रिकामी हाताने येत जाऊ नये. ह पाहुणे मंडळी आहेर कन्यादान केलं पाहिजे, आणि कन्यादानामध्ये महान पुण्य आहे बघा. चला भगवान शिवाचं लग्न पुढे गेलं, पण आईच्या जीवाला समाधान नाही. भगवान शिवाला पाहिल्याशिवाय आईचं चित्त स्थिराव नव्हतं. भगवान शिवाचं वरान निघालं, भूते वेताळ नाचती. हे बघा मस्त कसे पोरं नाचू लागले. भगवान शिवाचं वजा बघा ना. आजकाल मी फॅशनेबल जसं मानाप्रमाणे वराड बसवल्या जाते, खेड्यातलं वराड खेड्यातल्यासारखं, शिटीतलं वराड शिटीसारखं, आहे की नाही. ज्याच्या त्याच्या मामानं अधिकारी व्यक्ती आली अधिकारासारखं जसं तसं. भगवान शिवाचं वराड भूत पुढे भूत होते. बाबा बाबा बा आईनं भूत पाहिल्याबरोबर वराड बघितलं. भूत पाहिल्या म्हणजे काहीच खरं नाही माझ्या उमेचं. त्याच्या पाठीमागं वेताळ. अरे बाप एकाचा तोंड इकडं एकाचं तोंड इकडं वराड. त्याच्या पाठीमाग चामुंडा. हो 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 त्याच्या पाठीमाग 33 कोटी देव. आई असे उंच उंच बंगला बिल्डिंग होती, वरच्या गोपुरावर जाऊन आधी माया शक्तीची आई बघू लागली. भगवान शंकर आहे तरी कसा. वर गेली वरच्या वाडीवर आणि वरून ते वराड येऊ लागलं महाराज. आणि येत असताना म्हणजे काहीच करणं आहे. पाठीमाग मग विष्णू भगवंत, ब्रह्मदेव, चंद्र हे वराड दिसलं फॅशनेबल सुटाबुटातलं. त्याच्या काकाला बॅगी स्टाईल मध्ये गेलेले पाठीमागतलं वराड बघितलं. आई म्हणली आता बरं आहे बा. त्याच्या पाठीमाग भगवान शिव परमात्मा. आणि भगवान शिवाचं रूप पाहिल्याबरोबर कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हरम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. असा तो पहिला चित्रपती. भगवान शिव पाहिल्यावर आईला समाधान झालं. आता लग्न मंडपात मुलगा आला, लग्नाची तयारी, सीमांत पूजन झालं. सीमांत पूजन कळतंय की घागर घेऊन जाणं, इवाई भेट करणं, इवायाची भेट झाली. लग्न मंडपामध्ये पाहुणे मंडळी आली. आता पाहुणे मंडळीला आमंत्रण आहे. आता विवाह घटिका समीप आलेली आहे. पाहुणे मंडळीला आजूबाजूला न थांबता लग्न मंडपामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं.
आणि सर्वांना विनंती आहे पाहुण्यांनी पाहुणचार घेतल्याशिवाय जाऊ नये. आता लग्न लागणार. भगवान शिव परमात्माला नाचत मिरवत त्या ठिकाणी लग्न मंडपामध्ये नेलं आणि आता लग्न घटिका. चैत्र महिन्यातली अष्टमी आहे. कोणती तिथी आहे? अष्टमी. लग्न ठरलं, लग्न घटिका आली, आता मंगलाष्टक. मा स्वामीजी पूजा करा. या ठिकाणी चला पूजा करा. आता लग्न लागणारे नागेश्वर भगवंत साक्षात तुमच्या गावामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. हा आनंद सोहळा कैलासामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार नाही असं अवर्णनीय. सर्वांना अक्षत आल्यात का पाहुणे मंडळी? पायरी आतमध्ये हिंडत आहे. कृपया सर्वांनी त्या पायरीमध्ये आहेर टाकायचंय. इकडे इकडे जा असं मध्ये याची गाठ बांधा की गाठ. गणानंद वा गणपती गंग वामे प्रियानंद वा प्रियपती गंग वामे हे वक्रतुंड महाकाय सूर्य भस्मजुश्रूपाश्वाभस्मदानी सर्वालंकार मुख्य हिदयताम्रतामृतवनुष्मांगलकरं शुद्धं कुंकुम समर्पयामि. अक्षता नवराक्षितानि समर्पयामि. त्रिजलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं चतुर्यायुधं त्रिनम पापसंहारं एकबिल्वं शिवारं शरकराकर्णकर वक्ष भुजञ्जनोद्यान दीपानिं नमस्कारं करोमि. स प्रसिद्ध परमेश्वर धूपे उग्रानन्दर दीपं समर्पयामि. धूपं दीपं समर्पयामि. नमस्कारं करोमि. स प्रसिद्ध परमेश्वर. हा बा हॅलो आता बसा खाली. हॅलो बाबा काय झालं? बाबा రత్పద్మం శివధర్మకంద సైతం సుజ్ఞాననాళం తథా నిత్యేశ్వర జలాష్టకం శివవైరాగ్య సత్కర్ణికం శ్రీ రుద్రేశ్వర కేసరాని సంచింత్య తన్మధ్యమే సూర్యందు జలవన్ని మండలగతం ధ్యాయే శివం చిన్మయం. ఓం భద్రం కరణే శృణ్యాం దేవా భద్రం పశ్యమాక్ష ప్రియత్రా స్థిరైరంగేషం దేవహితం యదాయోః. కూరాక్షదశో మంగళ సావధ శుభ మంగళ సావధాన సావధాన శుభ మంగళ సావధాన సావధాన శుభ మంగళ ఘంటా కర్ణ దే
करुणाता तुम्ही मोद भरे स्मरा शुभ दिनी तुम्ही मोद भरे स्मरा शुभ दिनी चिंता मनी दारुका जात सोडून या
प्रसंगी दोन मनाचे मिलन प्रसंगी दोन मनाचे झाले आपले मानव शुभ मंगल सावदा शुभ मंगल शुभ मंगल सावदा सावदा मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान दैवत सिंगनापुरा इते प्राचीन से भुवरी अशा सुशुभित एकाच लिंगावरी त्या दोन्ही शिव पार्वतीचा सती सत्ये सत्ये जाना त्या मंदिरी कुर्या सदा शिवमंगल शिवमंगल सावधान वैभव थाटुनी करवली लगली पारंगली साधे शुभ लगला सुंदर या मंडपी गुंफली नवीने नवरा शंकर सर्व पाहुणे मंडळी विनंती आहे शेवटचं एक मंगलहट्ट राहिलेलं आहे मंगलहट्ट झाल्यावर कृपया सर्वांनी प्रसाद घेऊन जावं प्रत्येक लग्नामध्ये भोजन असतंय मात्र या लग्नामध्ये प्रसाद आहे सर्व पाहुणे मंडळींना प्रसाद घेऊन जावं तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख भावी आमदार माधवभाऊ पावडे हा इथं ते आले आपल्या या लग्न सोहळ्यासाठी अखंड शिवनाम सप्तासाठी नवरी नवरदेवाला ते आशीर्वाद द्यायसाठी आले आहेत भेट द्यायसाठी आले आहेत तरी त्यांचा शब्द सुमनाने आम्ही आता सत्कार करत आहोत शाल श्रीफळ आणलेलं आहे त्यांना वर यावं त्यांनी आपल्या अखंड मेजण्यासाठी 11,000 रुपये देणगी त्यांनी दिली अभिनंदन गावकऱ्याच्या वतीनं धन्यवाद आभार व्यक्त करतो चला शेवटचं घ्या हा ज्यांना काय देणगी द्यायची कृपया या लग्न सोहळ्यासाठी ज्यांना देणगी द्यायचे त्या व्यक्तीने समोर आमचे कार्यकर्ते थांबले आहेत स्टॉल लावलेला रामकिशन गोविंदराजी पाटणे तसेच केरबाजी मात्राजी धेंडाळे हे दोघं करत आहेत
हे दोघं त्यांचा सत्कार करत आहेत. भाऊनी आपल्या अखंड नाव वेदण्यासाठी 11,000 रुपये त्यांनी देणगी दिलेली आहे. अभिनंदन गावकऱ्याच्या वतीनं त्यांचा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ज्यांना ज्यांना देणगी द्यायची आहे समोर स्टॉल लावलेला आहे. ही देणगी तुमची प्रत्येकांच्या हा शेवटचं म्हणा मंगलास्तक हो पार्वती पते महादेव नागेश्वर भगवान की जय. वत्रम करणे Yo.
جاي جاي شوى مها قران كتا ايتي مانترا قشفا جلي سمر بيامي سمر सर्वांनी कृपया प्रसाद घेऊन जाव जिल्हा प्रमुख भावी आमदार माधव भाऊ पावडे हे नवरी नवजाला